देसी कट्टा चैनल चे लेटेस्ट वीडियो सर्वात आधी पाहण्यासाठी चैनल ला सब्सक्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजय पवार, आर्यन अकॅडमी इथे सीसॅट आणि सायन्स शिकवतो। मित्रांनो, आज आपण ईएमपीसी गटाने आयोजित केलेल्या टी सीरीज मधला तिसऱ्या पेपर मधील सेकंड सीसॅट हा पेपर तिसऱ्या टेस्ट मधील सेकंड पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत। नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला पॅसेजचं विश्लेषण आणि त्यानंतर रिझनिंग मॅथ्स आणि डिसिजन मेकिंगचं विश्लेषण पाहणार आहोत। तर पहिला जो पॅसेज होता त्यातला पहिला जो प्रश्न आहे, आजही देवाच्या दारात। मित्रांनो, हा प्रश्न हा डायरेक्ट पॅसेज मधून आहे तसा उचललेला होता, त्यामुळे इथे वेगळे काही ऑप्शन चेक करण्याची गरज नाही। जर तुम्ही पॅसेज व्यवस्थित वाचला असेल तर मेसेज मध्ये आजही देवाच्या घरात साऱ्यांना समान वागणूक मिळत नाही अशा प्रकारचा उल्लेख आढळतो, त्यामुळे त्याचा दोन नंबरचा ऑप्शन आहे। मित्रांनो, अय्यप्पाच्या देवळात स्त्रियांना बंदी असण्याचे कारण विचारलेलं आहे, तर मोहिनी आणि शिव हा पहिला ऑप्शन हा व्यवस्थित नाही किंवा तो त्याच्याशी काही संबंधित नाही, दुसरा ऑप्शन देखील काहीही संबंधित नाही। आता तिसरा आणि चौथा अशा दोन ऑप्शनचा आपल्याला विचार करायचा आहे, पहिला पुजाऱ्यांच्या ब्रह्मचर्याचे पालन होण्यासाठी आणि दुसरा व्रतकाळात ब्रह्मचर्याचे पालन होण्यासाठी। तर पॅसेज मध्ये असा एका ठिकाणी उल्लेख आहे मित्रांनो की ब्रह्मचर्य व्रतकाळात ब्रह्मचर्याचे पालन होण्यासाठी स्त्रियांचं दर्शन नको असा उल्लेख एका ठिकाणी आहे, त्यामुळे जास्त योग्य पर्याय हा चौथा पर्याय ठरेल। भारतीय योजनेने कोणते समानतेचे तत्व मान्य केलेले आहे, स्त्री आणि पुरुषांच्या भेदभाव करणे योग्य नाही, हा डायरेक्ट स्पेसिफिक आलेला प्रश्न होता, त्यामुळे डायरेक्ट उत्तर असेल नाही। मित्रांनो, चौथा, मंदिरात विशिष्ट गटाला प्रवेश नाकारण्यामागे असणारा हेतू, तर दुसऱ्यावर श्रेष्ठत्वाचा अधिकार गाजवण्याची जी प्रवृत्ती माणसाची आहे, या प्रवृत्तीमुळे एका विशिष्ट गटाला, मग ते स्त्रिया असतील किंवा दलित गट असेल, या गटांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता, त्यामुळे स्वतः किती श्रेष्ठ आहोत हे दर्शवण्यासाठी हा हेतू होता हे आपल्याला पॅसेजवरून लक्षात येतं। आणि खालीपैकी कोणते विधान विरोधी भाषी स्वरूपात वापरले आहे, आपण पुरुष आहोत हे कारण श्रेष्ठ असल्यास पुरेसे आहे, म्हणजे पुरुष आहोत म्हणून श्रेष्ठ आहे, आपण पुरुष आहोत आणि पुरुष श्रेष्ठ असतात स्त्रिया श्रेष्ठ नाहीत, अशा प्रकारे जे हे सेंटेन्स आहे हे स्वतःहून विरोधाभासी आहे, कारण की फक्त पुरुष आहोत हे एकमेव कारण सांगितलेलं आहे, श्रेष्ठत्वास पुरेसं असणारं हे आपल्याला विरोधाभासी दर्शन दाखवणार आहे। दुसरा इकॉनॉमीचा पॅसेज होता, लघु व मध्यम उपक्रमाबद्दल कपूरचे काय म्हणणे आहे, तर कपूरने म्हटलेलं आहे की विशाल वृक्ष देखील हा काय आहे, एखाद्या लहान बीजातून उत्पन्न होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे, याचा अर्थ आहे सहाव्याचा ऑप्शन, दोन नंबर येईल। मित्रांनो, सातवा, महाराष्ट्रातील लघु व मध्यम उद्योगांना कशाची आवश्यकता आहे, तर मित्रांनो इथे पहिला आणि दुसरा असे दोन्ही ऑप्शन बरोबर येऊ शकतात, परंतु आपल्याला केवळ एक ऑप्शन निवडायचं आहे। वाजवी किमतीमध्ये जागा उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे का, डेफिनेटली आहे, पण त्याच्यापेक्षाही अखंड वीज पुरवठा मिळण्याची त्यांना जास्त आवश्यकता आहे, त्यामुळे पहिल्यापेक्षा दुसरा पर्याय जास्त योग्य ठरतो, त्यामुळे साधारण दोन नंबर। मित्रांनो, खालीपैकी कोणते विधान योग्य आहे, तर मुंबई पुणे यांसारख्या शहरांना नागपूर नाशिक यासारखी शहरे पर्याय म्हणून विकास पावत आहेत असा उल्लेख डायरेक्ट आपल्याला पॅसेज मध्ये आढळतो, आणि मुंबई पुणे या शहरांमधील उद्योग इतर शहरांकरता आदर्श ठरत आहेत असाही आपल्याला रेफरन्स पॅसेज मध्ये आढळतो, त्यामुळे ही दोन्ही विधाने सत्य ठरतात। विशाल वृक्षाचे उदाहरण देत असताना कशा संबंधात लिहिले आहे, तर विशाल वृक्षाचं उदाहरण देत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की विशाल वृक्ष लहान जागा व्यापणाऱ्या रोपटातून जन्म घेतो, म्हणजे जसं की एखादा उद्योग नवीन सुरू केला तर त्याला लागणारी जागा लहान असते आणि नंतर असा उद्योग वाढत जातो तसे ते जास्त जागा घेऊ शकतं, मग त्याच्यासाठी त्यांनी एका विशाल वृक्षाचं उदाहरण दिलं आहे की विशाल वृक्ष तयार होण्यापूर्वी एक लहान रोपट असतं आणि हे लहान रोपट एका लहान जागेत असतं, जसं जसं तो वृक्ष किंवा ती वनस्पती वाढत जाते तसे ती जास्त जागा घेते, त्यामुळेच मोठा उद्योग लहान जागेतून तयार होतो हे त्यांना समर्पक सांगायचं आहे, त्यामुळे नव्याचं उत्तर तीन नंबर येईल। प्लग अँड प्ले, प्लग अँड प्लेचा अर्थ आहे आपण जसं म्हणतो की आपण फक्त यूएसबीला काहीतरी कनेक्ट केलं कम्प्युटरच्या की लगेच ते सुरू होतं, म्हणजे तत्परतेने आपल्याला सेवा मिळते, त्याच्यासाठी काही वेगळी सेटिंग करायची गरज पडत नाही, अशासाठी प्लग अँड प्ले हा शब्द वापरला जातो, त्यामुळे तत्परतेने एकमेकांचे संपर्क देण्यासाठी हा शब्द प्रयोग इथे वापरण्यात आलेला आहे। तिसरा जो पॅसेज होता हा शिख आणि भारताचा स्वातंत्र्य लढा किंवा शिखांचं योगदान काय होतं, शिखांची भूमिका काय होती याच्याबद्दलचा आहे, तर त्यामध्ये पहिलं बघूया की शिखांची आकांक्षा उफळून का निघाली असं तुम्हाला विचारलेलं आहे, तर तुम्हाला लक्षात आलं असेल पॅसेज वाचल्यामुळे की गुरु हरगोविंद सिंग यांनी क्रांतिकारी वळण घेतलं आणि त्यांनी लष्करी धोरणं अवलंबली आणि या धोरणांच्या मुळे कुठे ना कुठेतरी शिखांना असं वाटलं की आपण स्वतःच स्वतः एक राज्य किंवा एक खलिस्तान तयार करू शकू आणि त्यातूनच त्यांची आकांक्षा उफाळून आली असा उल्लेख आपल्याला पॅसेजमध्ये आढळतो, त्यामुळे दोन नंबर उत्तर आहे।
आता बाराव्या प्रश्नामध्ये शीख धर्म पत्करल्यामुळे असे शब्द प्रयोग आहे, तो शीख धर्म पत्करल्यामुळे नाही तर शीख धर्माचा हौतात्म्य पत्करल्यामुळे असा उल्लेख आहे, त्यामुळे शीख ते ऑलरेडी होते, त्यांनी धर्म पत्करला नव्हता, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं असेल. आणि शीख धर्माच्या गाजीवर असलेल्या गुरूंच्या काळात मुघल सत्ताधीशांबरोबर केवळ मैत्रीचे संबंध होते, तर पॅसेजमध्ये उल्लेख आहे की काही वेळेस मैत्रीचे तर काही वेळेस शत्रुत्वाचे किंवा वैमनस्याचे संबंध होते, त्यामुळे यापैकी एक ही विधान योग्य येणार नाही. मित्रांनो, कोणते विधान सत्य आहे, तर याच्यामध्ये रणजित सिंगच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी शिखांचे पतन केले काहीच कालावधीत, काहीच वर्षामध्ये शिखांचे जे अस्तित्व होतं, जे शिखांचं वर्चस्व होतं ते नाहीसं करण्यात ब्रिटिशांना यश आलं, त्यामुळे तिसरा पर्यायचा योग्य ठरेल. मित्रांनो, दैव गुरुविलास इथे कोणत्या अर्थाने वापरले असं तुम्हाला विचारलेलं आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की 10 वर्षाच्या काळातच शिखांचं पतन झालं आणि परिणामी त्यांना एक राष्ट्र ही भावना त्यांच्यामध्ये जागी झाली. जर त्यांच्यामध्ये हे असं झालं नसतं तर त्यांना पडलेला जो विसर होता तो विसर त्यांनी त्याच्यापूर्वी सांगितलेला आहे, तर तो विसर जो आहे तो त्यांनी दैव गुरुविलास या नावाने सांगितलेला आहे की 1857 मध्ये देखील त्यांनी भारताच्या साईडने न लढता ब्रिटिशांना मदत केली होती, त्यामुळे दैव गुरुविलास त्यांना राष्ट्रभावनेचा विसर पडला असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आता हाच प्रश्न पुढे कंटिन्यू होतो. मित्रांनो, 15वा प्रश्न, तथाकथित राष्ट्रभावना, म्हणजे आता मी बोललो की 10 वर्षात अतिशय घडून आलेल्या पतनामुळे ते असुरक्षित वाटू लागले आणि त्या असुरक्षित वाटणाऱ्यांचा एक समूह तयार झाला आणि त्याच्यातून त्यांना एक राष्ट्राची भावना तयार झाली की आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्र मिळालं जिथे आपण सुरक्षित असू अशी जी भावना तयार झाली, याच्यामुळे तथाकथित राष्ट्रभावना त्यांच्यामध्ये अतिशीघ्र झालेल्या पतनामुळे तयार झाली होती. मित्रांनो, शेती आणि उत्क्रांती किंवा शेती आणि तंत्रज्ञानावर असलेला हा 14वा प्रश्न पॅसेज, याच्यामध्ये उत्क्रांतीमुळे झालेले शेतीतील विशिष्ट बदल असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, तर याचा जर विचार केला आपण तर व्यवस्थापन शास्त्रांचा संबंध येऊ नये हे चुकीचं ठरेल, त्यासोबत जागरूक राहावे लागणार नाही हे चुकीचं ठरेल. पण आधी शेतकरी जगण्याचे साधन मानत होता शेतीला आणि आता तो त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघतो, त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानामुळे व्यवस्थापनेत अनेक समस्या निर्माण झाल्या, शेवटच्या पॅसेजमध्ये असा उल्लेख तुम्हाला डायरेक्ट आढळतो, त्यामुळे पहिला आणि 4था पर्याय योग्य ठरेल आणि हा दर्शवणारा जो पर्याय आहे तो 4 नंबरचा. मित्रांनो, वरील उत्तरावरून लेखकानुसार शेतीची उत्क्रांतीविषयी काय बोध घेता येईल, शेतीच्या उत्क्रांतीमध्ये लोकसंख्या वाढलेली आहे, व्यापार वाढलेला आहे, उत्पादन वाढलेलं आहे किंवा तंत्रज्ञानाचा विस्तार अधिक झालेला असं विचारलेलं तुम्हाला, तर तुमच्या लक्षात येईल की वाढती लोकसंख्या किंवा वाढता व्यापार वाढते उत्पादन हे शेतीच्या उत्क्रांतीमुळे झालेलं आहे का असं समजण्यापेक्षा आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चाललेला आहे हे समजणं जास्त योग्य जातं, त्यामुळे 17वा उत्तर 3 नंबर येईल. वरील उत्तरातून काय सूचित होत नाही असं विचारलेलं आहे, तर इथे जर आपल्याला पाहायला मिळालं इथे जर आपण पाहिलं तर हजारो वर्षापासून शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते असा उल्लेख कुठेही नाहीये. याच्या आधीच्या प्रश्नात पण आपण पाहिलं की पूर्वी शेतीकडे जगण्याचं साधन म्हणून पाहिलं जात होतं, त्यामुळे हा पर्याय चुकीचा येईल. स्वातंत्र्योत्तर काळात शेतीत फारसे बदल झाले नाहीत, पण आपण हा पूर्ण पॅसेज बघतो की तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शेती कशी शेतीमध्ये कशी उत्क्रांती झाली याच्याबद्दल आहे, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. वस्तुनियचा का आता पुढे जात आहे असाही उल्लेख कुठे आढळत नाही, त्यामुळे अबोर्ड कारण की कृषी विस्तार यंत्रणेमार्फत शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे असा उल्लेख पॅसेजच्या शेवटी अंती आपल्याला मिळायला सुरू होतो, त्यामुळे 2 नंबरचा पर्याय योग्य ठरेल. मानवी उत्क्रांतीसाठी शेती महत्वाचा क्रांतिकारक टप्पा आहे यासाठी लेखकाने कोणती उदाहरणे दिलेली आहेत, तर मित्रांनो बघा, व्यवस्थापना शिरकावास अटकाव करावा लागणार हे चुकीचं आहे, कारण की एका पॅसेजमध्ये लेखक म्हणतो की व्यवस्थापना तंत्रज्ञान यांचा आपल्याला वापर करावा लागणार, त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करावी लागणार, तर आपल्याला शेती व्यवसायात पुढे जाता येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे हा 4था पर्याय तर डेफिनेटली येणार नाहीये. मित्रांनो, शेती कृषी क्षेत्रात बदल होत गेले, कृषी क्षेत्रात बदल होत गेले त्याच्यामुळे मग मानवी उत्क्रांती होत गेली, हरित आणि पीतक्रांती आली त्याच्यामुळे मानवी उत्क्रांती झाली आणि शेतात यंत्राचा वाढता वापर झाला त्याच्यामुळे शेती वाढत गेली आणि परिणामी मानवी उत्क्रांती झाली, हे तिन्ही पर्याय योग्य ठरतात, त्यामुळे अ ब क हा पहिला ऑप्शन इथे येईल. मित्रांनो, कृषी विस्तार या शब्दाचा अर्थ सांगताना लेखकाला वरील उत्तरात काय सूचित करायचे आहे, कृषी विस्तार म्हटलेला आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये आपण पाहूया शेती तंत्रज्ञानातील समस्या दूर करण्यासाठी कृषी विस्तार झाला, कृषी विस्तार झाल्यामुळे शेती तंत्रज्ञानातील समस्या दूर झालेल्या आहेत. मित्रांनो,
ठीक आहे. त्यानंतर शेती तंत्रज्ञान वेगाने बदलण्यासाठी या यंत्राचा वापर झाला आहे. शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. आपण जर पाहिलं की शेती तंत्रज्ञान वेगाने बदलण्यासाठी, तर ते वेगाने बदलण्यासाठी या यंत्रांचा वापर झालेला आहे का कृषी विस्ताराचा असा उल्लेख कुठेही आढळत नाही. त्याच्यामुळे राहतो ऑप्शन एकच, तीन नंबर क, त्यामुळे तीन नंबर केवळ क हा सांगणारा पर्याय योग्य ठरतो. आता पुन्हा काँग्रेस किंवा इतिहासा संबंधी असलेला एक प्रश्न आहे किंवा हा पॅसेज आहे, तर याच्यामध्ये बघूया. बिहार प्रांतामध्ये किसान चळवळ व मंत्रिमंडळ यांच्यामध्ये संघर्षाची स्थिती का निर्माण झाली असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर याचा जर आपण विचार केला तर देशाच्या सर्व भागात किसान सभा स्थापन झाल्याने कामगार संघटनेच्या चळवळीमध्ये वाढ झाली, याच्यामुळे बिहार प्रांतामध्ये काय झालेलं असेल का, त्याच्यामुळे हे सांगता येणार नाही मित्रांनो. तेथील काही जमीन ठिकाणी लहान मोठ्या जमीनदारांवर हल्ले झाले हे बरोबर आहे. ते हल्ले कुणी केले याच्याबद्दल ही माहिती पॅसेजमध्ये दिलेली आहे. किसान सभा कार्यकर्त्यांमध्ये झालेला संघर्ष, किसान सभेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला आणि त्याच्यामुळे किसान चळवळ आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली असा कुठेही उल्लेख आढळत नाही मित्रांनो. तेथील किसान सभेने शेतकऱ्यांना दंड न देता जमीनदारांच्या जमिनी बळजबरीने हिसकावण्याचे सांगितले. एका ठिकाणी उल्लेख आहे की आपल्याकडे काठी आहे, लाठीमेरी साठी असा काहीतरी उल्लेख आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजतं की त्यांनी तिथे हिंसाचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या दोन कारणामुळे, ब आणि ड अशी दोन कारणं आहेत ज्याच्यामुळे किसान चळवळ आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली, त्यामुळे दोन नंबरचा ऑप्शन बरोबर ठरेल. लाठीमेरी साठी या गोष्टीचा अन्वय अर्थ काय, तर इथे हा अन्वय अर्थ सांगितलेला आहे की आमच्या हक्कासाठी ताकदीचा वापर करू असा इशारा दिलेला आहे किसान चळवळीने, त्यामुळे याचा ऑप्शन तीन नंबर आहे मित्रांनो. कोणते विधान योग्य आहे, काँग्रेस देशभरात काँग्रेस सरकारने भारतीय जनतेच्या स्वातंत्र्यात वाढ केली असा उल्लेख पॅसेज मध्ये कुठे नसला तरी सर्वात सुरुवातीचीच लाईन नागरी स्वातंत्र्यात वाढ झाल्यामुळे लोकांमध्ये काहीतरी उधाण आलं असं काहीतरी लाईन आहे मित्रांनो. त्याच्यावरून आपल्याला समजतं की त्यांनी भारतीय जनतेच्या स्वातंत्र्यात काही प्रमाणात वाढ केली, त्यांना मिळणारे अधिकार होते ते वाढवले, त्याच्यामुळे लोकांना प्रतिकार करण्याची किंवा लोकांना लढा करण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यास सोपं झालं, त्यामुळे हे विधान बरोबर आहे मित्रांनो. काँग्रेस सरकारने भारतीय उत्तरप्रांतांना पाठिंबा दिला, काही वृत्तपत्र स्वतः काँग्रेस काढत होतं त्याप्रमाणे काही वृत्तपत्र काँग्रेसमधली काही व्यक्ती काढत होत्या किंवा इतर वृत्तपत्रांना देखील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे असा उल्लेख आपल्याला पॅसेजमध्ये आढळतो. त्यामुळे दुसरे विधान योग्य ठरेल, त्यामुळे पहिली दोन विधान योग्य ठरतात, त्यामुळे तिसरे विधान वाचायची गरज नाही, वरीलपैकी सर्व योग्य असं आपल्याला सांगावं लागेल इथे. बिहार किसान सभा व काँग्रेस प्रांतिक नेतृत्व यांचे संबंध का दुरावले मित्रांनो, पहिला प्रश्न आणि हा प्रश्न जवळपास सेम आहे. तर आपण पाहूया, स्वामी सहजानंद यांच्या घोषणेमुळे लाठीमेरीसाठी ही घोषणा त्यांनीच केली होती त्यामुळे हे उत्तर बरोबर येईल. बिहार प्रांतात किसान चळवळ मंत्रिमंडळामध्ये संघर्ष स्थिती तयार झाली होती. किसान सभेने शेतकऱ्यांमार्फत जमीनदारांवर अत्याचार केला. जनतेच्या चळवळीचा अपरिहार्यपणे काँग्रेस सरकारशी संघर्ष झाला. जनतेच्या चळवळीचा काँग्रेस सरकारशी संबंध झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा संबंध दुरावले गेले असं स्पष्टीकरण पॅसेजमध्ये कुठे नाही, पण पहिल्या तिघांचं स्पष्टीकरण पॅसेजमधल्या एका पॅरेग्राफमध्ये क्लिअर दिलेलं आहे, त्यामुळे अ ब आणि क असे तिन्ही पर्याय योग्य ठरतील. खाली पर्यायातून उत्तराचे वर्णन करणारा सर्वाधिक समर्पक पर्याय कोणता असं विचारलेला आहे. आता दुसऱ्या पर्यायामध्ये कामगार आणि शेतकरी चळवळी असा एक संकुचित अर्थ आहे. तिसऱ्यामध्ये आयएनएस आणि लोकशाही, आयएनएसच्या लोकशाही शासनाची दडपशाही, त्यामुळे संकुचित अर्थ आहे. आणि हुकुमशाहीच्या विरोधात काम करणारा भारतीय समाज असा उल्लेख आहे, त्यामुळे हे कुठे ना कुठेतरी काहीच मुद्दे स्पष्ट करणारे पर्याय आहेत. पण स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसने चालवलेले लोकशाही शासन, लोकांना त्यांनी दिलेला अधिक अधिकार किंवा लोकांतर्फे लोकांनी घेतले जाणारे निर्णय त्यांनी आपल्या शासनामधून कार्यान्वित करणे किंवा अंमलात आणणे हे आपल्याला पॅसेजमधून जाणवतं, त्यामुळे 25 ऑप्शन एक नंबर आहे मित्रांनो. सिंहासन बत्तीशी या शब्दाचा अर्थ विचारलेला मित्रांनो. सिंहासन बत्तीशीचा अर्थ असा नाही की जे सिंहासनावर बसले त्यांची भाषा, त्याचा अर्थ असा आहे सिंहासनावर ज्या पंथाचे, ज्या धर्माचे किंवा ज्या प्रकारचे लोक बसले आहेत, त्या धर्म, तो धर्म, तो पंथ किंवा तो विशिष्ट गट यांची भाषा आणि त्यावेळी सिंहासनावर बसलेले लोक हे मराठी लोक होते, त्यामुळे मराठी लोकांची बोलीभाषा असा त्याचा उल्लेख होतो मित्रांनो. उदाहरणावरून आपण खालीपैकी काय स्पष्ट सांगता येईल. पेशवाईमध्ये रोजनीशा लिहिल्या जात होता हे आपल्याला सांगता येईल. बाजीराव हा शेवटचा पेशवा होता, कारण की एका ठिकाणी उल्लेख आहे बाजीरावशाही संपल्यानंतर, याचा अर्थ बाजीराव हा शेवटचा पेशवा होता असं ते लिहिलं आहे. एल्फिस्टोन हा मुंबई प्रांताचा
गव्हर्नर होता असा उल्लेख कुठेही पॅसेजमध्ये आढळत नाही मित्रांनो. तो एल्फिन्स्टन मुंबईमध्ये काय होता असा उल्लेख पॅसेजमध्ये नाही आहे. त्याचप्रमाणे एल्फिन्स्टनला मराठी लोकांचा तिटकारा होता असाही उल्लेख कुठे पॅसेजमध्ये नाही आहे. त्यामुळे तिसरा चौथा ऑप्शन चुकीचा ठरेल. अनिबद्ध दर्शवणारा हा तिसरा नंबरचा पर्याय योग्य आहे. इथे उत्तराखंडपैकी कोणत्या मध्यवर्ती घटकाभोवती तयार झालेला आहे असं विचारलंय. पेशवे बुडाल्यानंतरचा शिक्षण प्रसार, तर आपल्याला पहिल्याच ओळीमध्ये समजतं की पेशवाईच्या आधी देखील जो शिक्षण प्रसार होता, मराठी पुस्तकं छापण्याचा कार्यक्रम होता, या सगळ्याबद्दल माहिती आहे. त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे मित्रांनो. एल्फिन्स्टनने केलेला शिक्षण प्रसार, जर आपण पेशवाईच्या आधीच्या शिक्षण प्रसाराचा विचार करतोय तर एल्फिन्स्टन पेशवाई संपल्यानंतर आलो होतो, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा ठरेल. पाश्चात्य शिक्षणाचा उदय, केवळ पाश्चात्य शिक्षणाबद्दल इथं बोलले गेलेलं नाहीये. इथे पारंपरिक शिक्षण पद्धती, आपल्यामध्ये जे शिक्षा देणारे होते, दक्षिणेहीन शिक्षा देणारे होते, त्यांच्याबद्दल इथे उल्लेख आहे. त्यामुळे विद्या आणि दक्षिणा यांच्याबद्दल संबंधाचा परामर्श यांनी सांगितलेला आहे की ज्याप्रमाणे सुरुवातीला दैनंदिनी भागवण्यासाठी ज्याप्रमाणे विद्या देऊन दक्षिणा घेतली जायची किंवा दक्षिणा मागितली जायची किंवा नंतर दक्षिणा फंडातून विद्येचा कसा प्रसार करण्यात आला, तर त्यांचा संबंध इथे प्रस्थापित करण्यात आलेला आहे. त्यामुळे 28-73 नंबर येईल मित्रांनो. विद्येतून दक्षिणा निर्माण होत, परंतु पेशवाईनंतर या दक्षिणेतून विद्या निर्माण होण्यास सुरुवात झाली. तर आताच मी तुम्हाला बोललो की एल्फिन्स्टनने दक्षिणा देणं बंद केलं आणि दक्षिणा फंड नावाची एक सिस्टीम सुरू केली आणि नंतर या फंडातून जे पहिल्यांदा कोणाला मदत केली जाईल तर ती विद्येसाठी, शिक्षणासाठी मदत केली जाईल असं त्यानं सांगितलं. त्यामुळे त्या पद्धतीने आपण विचार करू, विद्या संपन्न लोकांना दक्षिणा वाटण्याची असलेली चाल बंद झाली, पण हा केवळ एकाच पार्ट बद्दल सांगणारा पॉईंट आहे. त्याच्यामुळे हे येऊ शकणार नाही मित्रांनो. आणि विद्या व दक्षिणा या परस्परांचे कार्य व कारण दोन्ही असू शकतात. मग कार्य आणि कारणचा अर्थ काय ते लक्षात घेऊया. विद्या दिल्यामुळे दक्षिणा मिळणे किंवा दक्षिणा असल्यामुळे विद्या मिळणे असा उल्लेख आपण इथे केलेला आहे. तर आपण पाहतो की ज्यावेळी पेशवाई होती त्यावेळी विद्या दिल्यामुळे ब्राह्मणांना दक्षिणा दिली जायची आणि नंतर एल्फिन्स्टनने दक्षिणा फंड तयार करून त्या दक्षिणा फंडातून विद्या देण्याचं काम केलं. त्यामुळे पहिल्यांदा कारण ठरली होती विद्या आणि त्याचं कार्य होतं दक्षिणा, आणि दुसऱ्या वेळी कारण ठरलं होतं दक्षिणा आणि त्याचं कार्य होतं विद्या देणे. त्यामुळं हा पर्याय अधिक योग्य जातो. त्यामुळे केवळ ब हे उत्तर आलं पाहिजे. आपण चुकून तुम्हाला एक्सप्लेनेशन देताना बरोबर लिहिलं आहे रिटर्न, पण त्याच्यामध्ये तिसरा पर्याय दिलेला आहे, त्याच्यामध्ये ही दुरुस्ती करून घ्यावी तुम्ही. उत्तरातील योगक्षेम या शब्दाचा अर्थ खालील पैकी कोणता. योगक्षेम जे दैनंदिनी उदरनिर्वाहाचं सांगितलेलं आहे, जी काही दक्षिणे मिळत होती त्याच्यामुळे त्यांचा दैनंदिनी उदरनिर्वाह चालत होता, त्याचा अर्थ योगक्षेम असा त्याने दिलेला आहे उत्तरामध्ये. तिसरा प्रश्न हा ऊर्जा स्रोत पाणी आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत यांच्याबद्दल आहे. तर तिसरं महायुद्ध कोणत्या कारणावर होण्याची शक्यता आहे. तर पहिल्या काही वेळी आपण जर वाचल्या तर पाणी, ऊर्जा आणि पेट्रोलची कमतरता या तिघांचा उल्लेख आढळतो, त्यामुळे वरीलपैकी सर्व येईल. ऊर्जा बचत याबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर मित्रांनो दुसऱ्या पर्यायामध्ये नेहमीच असा उल्लेख आहे, त्यामुळे हे चुकेल. तिसऱ्यामध्ये लोड शेडिंग हा चांगला पर्याय आहे असा उल्लेख कुठेही नाहीये. चौथ्यामध्ये पूर्वी म्हणजे सध्याच्या कंडिशनवरून पूर्वीची कंडिशन तुम्हाला शोधायला लावलेली आहे, त्यामुळे केवळ अ बरोबर आला पाहिजे, पण तशा प्रकारचा पर्याय कुठे नाही, त्यामुळे कदाचित हा प्रश्न आपल्याला रद्द करावा लागेल मित्रांनो. भविष्यातील जलसंपत्तीचे एकात्मिक नियोजन, विकास आणि व्यवस्थापन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे असे लेखकाला वाटते, कारण भविष्यामध्ये जलसंपत्तीचं नियोजन करायचं आहे, त्याचप्रमाणे व्यवस्थापन करण्याची गरज आहे असं लेखकाला का वाटतं असं तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो. आता याच्यामुळे आपल्याला समजतं की पाणी वाटप आणि व्यवस्थापन जर नियोजनपूर्वक केले नाही तर भविष्यात पारंपरिक पाणीसाठी संबंधीची भीती निर्माण होईल. पारंपरिक हा शब्द वापरल्यामुळे हा पर्याय अधिक योग्य ठरतो. जर पारंपरिक शब्द नसता तर हा पर्याय योग्य ठरला नसता. पारंपरिक पाणीसाठीचा अर्थ आहे भूगर्भातील पाणीसाठी. अपारंपरिकचा अर्थ आहे की आपण सागरी पाण्यापासून पण पिण्याचं पाणी तयार करू शकतो. त्यामुळे चौथा पर्याय इथे योग्य ठरतो मित्रांनो. उतारात उल्लेख असलेले अपारंपरिक स्रोत कोणते. उतारामध्ये कुठे ना कुठेतरी चारही अपारंपरिक स्रोतांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यामुळे वरील पैकी सर्व हा पर्याय योग्य ठरेल. पाण्यापेक्षा भयंकर प्रश्न देशासमोर केव्हा उभा राहू शकेल. तर जर पॅसेज वाचला आपण तर आपल्याला पॅसेजमध्ये समजतं की जर ऊर्जा बचतीबाबत जनता जर उदासीन राहिली तर मात्र आपल्याला गंभीर किंवा भयंकर प्रश्न देशासमोर उभा राहू शकतो असा उल्लेख आहे. पण केवळ ब असा दर्शना पर्याय कुठे नाही, त्यामुळे यापैकी एकही पर्याय योग्य नाही किंवा यापैकी एकही पर्याय नाही हे उत्तर आपलं इथे येऊ शकेल.
पुन्हा एक महिला समानते संबंधी पॅसेज आहे. महिलांना समानतेसाठी संघर्ष का करावा लागत आहे असं विचारलेलं आहे. तर समाज पुरुष प्रधान आहे त्याच्यामुळे तर डेफिनेटली त्यांना करावं लागत आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेमुळे स्त्रियांना असमानतेचा दर्जा दिला जातो आहे आणि स्त्रीवर बंधन लादलेली आहे. त्याच्यामुळे ही तिन्ही कारण बरोबर ठरणार आहेत. त्यामुळे वरीलपैकी सर्व उदाहरणावरून लेखकाला काय म्हणायचे आहे. स्त्री पुरुष समानतेसाठी स्त्रियांना करावा लागणारा संघर्ष हे सांगत आहे लेखक. देशात लोकशाही व्यवस्था असताना सुद्धा समानतेकरिता करावा लागणारा प्रयत्न बरोबर आहे. देशात आपल्या लोकशाही व्यवस्था असून सुद्धा स्त्री पुरुष समानता अस्तित्वात नाहीये. महिलांच्या अधिकारासाठी वेगळी मोहिमेचा उल्लेख कुठेही पॅसेज मध्ये केलेला नाहीये. त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरेल. फक्त महिलांनीच त्यांच्या समानतेसाठी लढा देण्याची गरज आहे. महिलांनीच लढा देण्याची गरज आहे असं चुकीचं आहे. पुरुषांनी देखील त्यामध्ये योगदान दाखवायला पाहिजे असा उल्लेख आहे. त्यामुळे 37 मध्ये योग्य ठरतील. त्यामुळे पहिला पर्याय योग्य असेल. प्रस्तुत उत्तरामध्ये लेखकांनी खालीपैकी कोणत्या विधानावरून लोकशाही व्यवस्थेत असमानता असल्याचे दर्शवलेले आहे. तर सुरुवातीच्या दोन लाईन मध्ये काहीतरी औद्योगिक प्रगतीच्या पूर्वीपासून जन्मजात आणि लिंगावर आधारणारी समानता नव्हती तर जिथे होती असा उल्लेख आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे हा पहिला पर्याय अयोग्य ठरणार आहे. आणि जर तुम्ही पाहिलं पर्यायामध्ये तर तीन पर्याय असे ज्याच्यामध्ये पहिला पर्याय योग्य सांगितलेला आहे. म्हणजे एकच पर्याय असा होतो ज्याच्यामध्ये पहिला पर्याय अयोग्य सांगितलेला आहे आणि तो पर्याय आहे 3 नंबरचा. 39 कोणते विधान अयोग्य ठरतात असं विचारलेलं आहे तुम्हाला. भारतात स्त्री पुरुष समानता नाही असा जरी कुठे उल्लेख दिला नसेल तरी इनडायरेक्टली पूर्ण पॅसेज भारतामधली स्त्री पुरुष असमानता दर्शवत आहे. त्यामुळे हे विधान योग्य असेल. काही समाज सुधारक सुधारणेला विरोध करत आहेत. समाज सुधारक सुधारणेला विरोध करू शकत नाहीत मित्रांनो. तिथे काही राजकीय पक्ष असा उल्लेख आहे. इथे समाज सुधारक असा उल्लेख आहे. त्यामुळे चुकीचं आहे. सर्व राजकीय पक्ष सुधारणांच्या बाजूचे आहेत. आता वरचं जर विधान आपण पाहिलं तर समाज सुधारकांच्या ऐवजी राजकीय पक्ष आले पाहिजे होते. म्हणजे इथे काही राजकीय पक्ष सुधारण्याच्या बाजूने आहेत तर काही सुधारणांच्या विरुद्ध दिशेने आहेत किंवा त्याच्या विरोधी काम करत आहेत असा उल्लेख आहे. मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे असावे असा उल्लेख आपल्याला पॅसेज मध्ये आढळतो. असे प्रयत्नही करण्यात आलेले आपल्याला आढळतात. त्याच्याविषयी विरोध करणाऱ्या व्यक्तींची नावं देखील आढळतात. त्यामुळे केवळ अयोग्य विचारलेले मित्रांनो. तर मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे असावे असा उल्लेख आहे. तर सॉरी मित्रांनो, वय 18 वर्षे असावे असा उल्लेख आपल्याला डायरेक्ट कुठे आढळत नाही. जरी ते असावं हे बरोबर जरी असेल तरी उतारामध्ये शेवटच्या पॅसेजमध्ये ते वय वाढताना टिळकांनी त्यांना केलेला विरोध दर्शवलेला आहे. पण वय 18 वर्ष असावं असा उल्लेख कुठेही पॅसेजमध्ये केलेला नाही. त्यामुळे केवळ अ बरोबर येईल आणि बाकी सगळी विधाने चुकीची येतील. नंतर 40 वा जर आपण प्रश्न बघितला उदाहरणावरून समानता म्हणजे काय. समानता म्हणजे काय तर मशिदीमध्ये स्त्रियांना नमाज पढू देणे ही समानता असणार आहे. महिलांना मंदिरामध्ये प्रवेश शुभ पूजा करू देणे ही देखील समानता असणार आहे. उतारावरून समानतेचा अर्थ स्पष्ट होत नाही. पूर्ण उतारा जर असमानता काय आहे हे सांगतो तर तशा विरुद्ध समानता म्हणजे काय हे आपल्याला समजू शकतं. त्यामुळे तिसरा पर्याय इथे चुकीचा होणार. पहिले दोन्ही पर्याय दर्शवणारा पर्याय नंबर 4 आहे मित्रांनो. आता हा पॅसेज हा समाजवाद किंवा माणसाची उत्क्रांती कशी होते, माणसाचा विकास कसा होतो याच्याबद्दल आहे. तर लेखकाच्या मते व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या सर्व वैकासिक अवस्थातून जातनाचा प्रवास पाहू शकत नाही. हे बरोबर आहे. का पाहू शकत नाही कारण की ज्यावेळी जन्म झालेला नाहीये म्हणजे अशा वेळी ज्यावेळी गर्भावस्थेत आहे व्यक्ती त्या गर्भावस्थेमधला होणारा विकास हा कोणत्याही दुसरा व्यक्ती पाहू शकत नाही. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे मित्रांनो. एकटी स्त्री परिवर्तनासमोर जाते हे चुकीचं आहे कारण की स्त्री सोबत पुरुष देखील परिवर्तनासमोर जातात असा उल्लेख आहे. व्यक्तीमध्ये होणाऱ्या परिवर्तनामुळे त्याचे जीवन समृद्ध बनते असा त्याच्या जीवन समृद्ध बनण्याबद्दल कुठलाही उल्लेख पॅसेज मध्ये आढळत नाही. त्यामुळे केवळ पहिला पर्याय इथे योग्य ठरेल. लेखकाने सांगितलेली परिवर्तन खालीपैकी कशाप्रमाणे आहे. चंद्राच्या कलेप्रमाणे किंवा साक्षात्काराप्रमाणे. तर मित्रांनो लक्षात घ्या, ना कुठे पॅसेजमध्ये चंद्राच्या कलेचा उल्लेख आहे ना साक्षात्काराचा उल्लेख आहे. तर चंद्राच्या कलेमध्ये होणारा बदल हा लेखकाने इथे सांगितला पाहिजे होता किंवा साक्षात्कारामध्ये होणारा बदल किंवा परिवर्तन इथे सांगायला पाहिजे होतं. अदरवाईज आपल्याला डायरेक्ट काही माहिती नसताना स्वतःची बुद्धी वापरून पॅसेजच्या बाहेर जाऊन आन्सर काढून घेणं हे तितकंसं सोपं होणार नाही. याच्यासाठी अन्वय अर्थ म्हणजे त्या समान असलेला अर्थ देणं गरजेचं आहे. त्यामुळे हे दोन्ही विधाने चुकीचे ठरतील मित्रांनो. व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करणारा घटक कोणता तर वय. शेवटी तुम्हाला समजतं की स्त्रियांमध्ये मेनोपॉज आला म्हणजे त्यांची मासिक धर्म बंद झाल्यानंतर त्याच्यामध्ये होणारा बदल त्यांनी सांगितला आहे वयानुसार. आणि मासिक आणि मानसिक आणि शारीरिक परिवर्तन देखील कसा बदल घडवून आणतो वर्तनावर हे देखील पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही पर्याय योग्य ठरतील मित्रांनो.
वरील उतारावरून काय बोध घेता येतो. जीवनातील अनेक अवस्था व्यक्तिवर्तनामध्ये परिवर्तन घडवून आणतात. जसं जसं आपण जीवनामध्ये एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जायला सुरू करतो तसे आपल्यामध्ये मानसिक शारीरिक बदल होतात आणि ते बदल आपल्यामध्ये वर्तनामध्ये बदल घडवून आणत जातात असा आपल्याला याच्यावरून बोध मिळू शकतो. मित्रांनो, खालीपैकी कोणते विधान अचूक नाही? मानवी जीवनाच्या जीवनात वयाच्या 45 ते 50 वर्षाच्या काळात, लक्षात घ्या मित्रांनो, पॅसेजमध्ये हा उल्लेख स्त्रियांसंबंधी आहे, पुरुषांसंबंधी असा उल्लेख कुठेही आढळत नाही पॅसेजमध्ये. त्यामुळे मानवी जीवनाच्या वयाच्या 45 ते 50 काळात या पहिल्या पर्यायामध्ये जनरल माहिती सांगितलेली आहे जी स्त्री आणि पुरुषांसाठी लागू होणार आहे, पण पॅसेजमध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी माहिती लागू होत नाही, ती केवळ स्त्रियांसाठी लागू होते, त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरेल. व्यक्ती विविध अवस्थेमधून जात असताना त्याच्या शरीराचाच विकास होतो, तर केवळ त्याच्या शरीराचाच नाही त्याच्या मनाचाही विकास होतो असा उल्लेख आहे. माणसाच्या मंदावणाऱ्या कार्यक्षमतेचा परिणाम त्याच्या मन व शरीरावरच होतो, पुन्हा इथे फक्त शरीरावरच मन आणि शरीरावरच होत नाही तर त्याच्या आत्मविश्वासावर पण त्याचा परिणाम होतो असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ही तिन्ही विधानं चुकीची ठरतील, त्यामुळे वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही असा उत्तर येऊ शकेल आपलं. आता 46 ते 50 इंग्लिश पॅसेज होता. इंग्लिश पॅसेज हा कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन अमेरिके संदर्भात असलेला एक पॅसेज होता. तर याच्याबद्दल आपण बघूया की ऑथर हा प्रायमरिली कशाशी कन्सर्न्ड होता. मेन आयडियाचा क्वेश्चन आहे हा, तरी ते आपल्याला समजतं की जे काही कन्फ्लिक्ट होणार होते, जे काही वाद होणार होते, ते वादाची पार्श्वभूमी काय होती, या पार्श्वभूमीवर हा पूर्ण पॅसेज अवलंबून आहे. त्यामुळे डिस्क्रायबिंग द बॅकग्राऊंड ऑफ कन्फ्लिक्ट हे उत्तर इथे बरोबर ठरेल. अकॉर्डिंग टू द पॅसेज म्हणजे काँग्रेसला अप्रुव्हल साठी त्यांनी का दिलं नाही असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर काँग्रेसने त्यांचं ते मत किंवा त्यांचं ते विधेयक कधीच मान्य केलं नसतं, त्यामुळे त्यांनी काँग्रेसकडे त्या अप्रुव्हलला पाठवलंच नाही असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीचा क्वेश्चन, अशा पद्धतीचा पर्याय जर आपण बघितला, दे बिलीव्ह दॅट काँग्रेस वुड नॉट ऍक्सेप्ट द स्वीपिंग चेंजेस दे हॅड प्रपोज्ड, म्हणजे काँग्रेसने ते मान्य केले नसतं असं दर्शवणारा पर्याय 4 नंबर आहे. अकॉर्डिंग टू द पॅसेज इन कॉन्ट्रास्ट टू मोस्ट स्टेट लेजिस्लेचर स्टेट रॅटिफाईंग कन्व्हेन्शन वेअर, त्यांनी उल्लेख केलेला आहे की केवळ एक सिंगल काय असणार लेजिस्लेचर असणार आहे, म्हणजे युनिकॅमेरल आपण ज्याला म्हणतो, एक ग्रह असणारे असं ज्याला म्हणतो, अशाच मध्ये असे प्रयत्न करण्यात आले, त्यामुळे युनिकॅमेरल हे त्याचं उत्तर येईल. मित्रांनो, एकूण म्हणा जो ऑथर कॅरेक्टराइजेस द लीडर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन ऍज, तर कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन ही परिषद जी झाली संविधानिक परिषद, याचे जे लीडर होते ते कसे होते, तर ते लिबरल होते, ते उदारमतवादी होते आणि ते रिअलिस्टिक होते असा आपल्याला सुरुवातीलाच काहीतरी उल्लेख आढळतो. आणि रिअलिस्टिकचा एक समानार्थी शब्द तुम्हाला इथलेला आहे, तो आहे प्रॅग्मॅटिक. प्रॅग्मॅटिकचा अर्थ होतो जे प्रॅक्टिकल बेसिसवर काम करतात, जे रिलेटिव्हवर काम करतात, जे थेरीवर काम करत नाही, अशांना आपण प्रॅग्मॅटिक म्हणतो. मित्रांनो, त्यामुळे क्लेवर आणि प्रॅग्मॅटिक हे उत्तर बरोबर असेल, कारण की लिबरल आणि एनलाइटंड याच्यामध्ये लिबरल बरोबर आहे पण ते एनलाइटंड चुकीचं आहे. आणि शेवटच्या पर्यायामध्ये क्लेवर ते हुशार होते आणि ते रिअलिस्टिक होते, हे दोन्ही पर्याय योग्य आहेत ना मित्रांनो, त्यामुळे 4 नंबरचं उत्तर आहे. इन स्टेटिंग दॅट द अँटी फेडरलिस्ट, म्हणजे जे अँटी फेडरलिस्ट होते, संघराज्यात्मक दृष्टिकोनाचे विरोधी होते, त्यांनी वेअर अपोजिंग समथिंग विथ नथिंग असा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ काय विचारलेला आहे? अपोजिंग समथिंग विथ नथिंगचा अर्थ आहे मित्रांनो की आपण कशाला तरी अपोज करतोय पण आपल्याकडे काहीच नाही, म्हणजे आपल्याकडे पर्याय काहीच नाही सुचवण्यासाठी, फक्त आपण अपोज करत चाललेलो आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि ऑफर्ड नो अल्टरनेटिव्ह प्लॅन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ देअर ओन, म्हणजे स्वतः कोणतंही अल्टरनेटिव्ह त्यांनी दिलेलं नाही, फक्त ते अपोज करत होते असं आपल्याला त्यातून सूचित करायचं आहे. आता मित्रांनो, आपण रिझनिंग मॅथ्स कडे वळतो आहोत. 51 वा जो प्रश्न आहे की फ्लॅविनाइड्स बद्दल हा प्रश्न आहे, तर इथे मला समजतं हृदयरोगाचे प्रतिबंध होण्याकरिता मोठ्या प्रमाणात फळे आणि भाज्या खाव्यात असं कुठे आपल्याला उल्लेख त्या प्रश्नातून समजत नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. हृदयरोगाचा प्रतिबंध करण्याकरिता फ्लॅविनॉइड्स आवश्यक आहेत, फ्लॅविनॉइड्स सोडून दुसरे कोण आवश्यक नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो, त्यामुळे हेही चुकीचं आहे. फ्लॅविनॉइड्सचा किमान एक प्रकार हृदयरोग प्रतिबंधक आहे, आपल्याला एक प्रकार सांगितलेला आहे, विशिष्ट प्रकारचे फ्लॅविनॉइड्स उल्लेख आहे, त्यामुळे हा पर्याय योग्य येईल मित्रांनो. इथे हा प्रश्न मित्रांनो आता सोडवू आपण की एकूण 120 आहेत, त्यापैकी 103 फुले लहान देठे असलेली आहेत. 103 म्हणजे 3 ने भागू तर 40 येतील, 40 फुले लहान देठ असलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे 40 फुले लहान देठ असलेले आपण घेऊ. या 40 देठापैकी 20 पांढरी आहेत, 20 पांढरी आहेत, 15 गुलाबी आहेत आणि आता उरलेली 5 जी आहेत ती काय येणार, लाल येणार मित्रांनो. आता पुढे कोणतेही लांब देठाचे फुल पांढरे नाही, याचा अर्थ उरलेली फुलं 80 येतील,
ही लांब देठाची फुलं आहेत, ही लांब देठाची फुलं आहेत आणि याच्यातलं कोणतंही फुल पांढरं नाही, म्हणजे ही फुलं काय आहेत, गुलाबी आणि लाल आहेत. आता त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो की लाल फुले जी लहान देठाची आहेत आणि जी मोठ्या देठाची आहेत त्यांचं गुणोत्तर, आणि मोठी फुले जी लहान देठाची आहेत आणि मोठ्या देठाची आहेत त्यांचं गुणोत्तर एक समान असलं पाहिजे. म्हणजेच मित्रांनो, जर आपल्याकडे लहान देठ असलेली गुलाबाची फुलं 15 असतील, सॉरी गुलाबी फुलं 15 असतील आणि लाल फुलं 5 असतील, यांचं प्रमाण 3:1 होतं. म्हणजेच मोठ्या देठांमध्ये देखील हे प्रमाण तेवढंच राहणार आहे मित्रांनो. कारण की जर लहान देठ मोठा देठ लाल फुले, लहान देठ मोठा देठ गुलाबी फुले यांचं प्रमाण सेम असेल, तर लहान देठ असणारी फुलं आणि मोठी देठ असणारी फुलं त्यांचं प्रमाण देखील सेमच असणार आहे. त्यामुळे 3:1 येतं. 80 आपण 4 भागू मित्रांनो, याचं उत्तर येतं 20. म्हणजे आता 20 × 20 आणि 20 × 60 करू. मग मित्रांनो लक्षात घ्या, आता ही गुलाबी फुले, गुलाबी फुलांचा विचार करा, ही 15 आहेत 60 झाली आणि लाल फुले 5 आहेत 20 झाली. मग आता जर तुम्ही विचार केला तर 15 × 60 आणि 5 × 20, याचा अर्थ आहे मित्रांनो की 15 × 60 म्हणजे हे 1:4 होईल प्रमाण, आणि इथे देखील 1:4 होईल प्रमाण. याचा अर्थ आहे दोन्हीकडची प्रमाण काय झाली, सेम झाली. आता आपण पुढे प्रश्न बघूया की लहान लांब देठ असलेल्या फुलांपैकी लाल फुलांचे प्रमाण किती. तर आपण पाहू मित्रांनो की हे प्रमाण किती येणार आहे. लांब देठ असलेल्या फुलांमध्ये म्हणजे 80 फुलांमध्ये लाल फुले किती आहेत, 20 आहेत. म्हणजे 80 जर आपण 20 पकडलं तर 100 किती हे मला सॉल्व्ह करायचंय. 100 किती, तर 20 × 100/80, 20 × 20 = 100, 25 म्हणजे 25% येणार मित्रांनो. त्यामुळे 52 उत्तर 2 नंबर येईल. मित्रांनो या प्रश्नामध्ये तुमच्या पेपरमध्ये या स्त्रियांच्या या शब्दाऐवजी पुरुषांचाच हा शब्द राहिला होता, ती एक चूक झालेली आहे मित्रांनो इथे. तर चेक करू आपण, पुरुषांची संख्या आपण एक्स पकडू आणि स्त्रियांची संख्या आपण वाय पकडू. तर x×1/y×3/5 येते मित्रांनो. म्हणजेच 1/4 = 3y/5 म्हणजेच 5x 5 इकडे जाईल आणि 4 इकडे जाईल, बरोबर 12y येईल. त्यामुळे 1/y = 12/5 येईल मित्रांनो. म्हणजे एक्स ची संख्या 12 येईल, वाय ची संख्या 5 येईल. म्हणजे पुरुष 12 येतील, स्त्रिया 5 येतील. पण प्रश्न आहे एकूण व्यक्तींपैकी पुरुष किती आहेत. एकूण व्यक्ती झाले 12 × 5 = 17 आणि त्यातले पुरुष झाले 12. त्यामुळे 12/17 हा 3 नंबरचा पर्याय इथे योग्य ठरेल मित्रांनो. 4 मित्र फिरायला जातात मित्रांनो, त्यांना एक जॅकेट विक्रेता दिसतो. याकडे 6 प्रकारचे जॅकेट्स आहेत. जर त्या मित्रांपैकी कोणी एकाच प्रकारची जॅकेट्स खरेदी केली नाहीत, म्हणजे प्रत्येकाकडे असणारे जॅकेट्स वेगवेगळे आहेत, तर त्यांना किती प्रकारे जॅकेट्स निवडता येतील. म्हणजे आपण विचार करू की माझ्याकडे ऑप्शन्स किती आहेत. माझ्याकडे 6 ऑप्शन्स आहेत. म्हणजे 6 एक जॅकेट निवडलं, आता राहतात जॅकेट 5. म्हणजे दुसऱ्याकडे 5 प्रकारे जॅकेट निवडण्याची संधी आहे, तिसऱ्याकडे 4 प्रकारे जॅकेट निवडण्याची संधी आहे, चौथ्याकडे 3 प्रकारे जॅकेट निवडण्याची संधी आहे. फक्त आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. 6×5 = 30, 30×4 = 120, 120×3 = 360 मीटर. त्यामुळे 3 नंबरचा पर्याय योग्य ठरेल. एका टाकीला 8 नळ जोडलेले आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, यापैकी कोणते नळ टाकी भरतात, कोणते नळ टाकी भरत नाहीत हे आपल्याला दिलेलं नाहीये. त्यामुळे आपण काय करू, आपण टाकी भरणारे नळ पकडू एक्स. म्हणजे टाकी रिकामे करणारे नळ जे येतील ते येतील 8 − x. म्हणजे एकूण नळ 8 आहेत, त्यामुळे 8 − x बरोबर टाकी रिकामे करणार येतील त्यांना. मग आता हा प्रश्न आपण सोडवू. 8 × 6 + 1/6 = 8 = 1/6, कारण की सगळे नळ जर सुरू केले तर टाकी रिकामी होण्यासाठी आपल्याला 6 तासात टाकी रिकामी होते. मग आपण आता हे काय केलेलं आहे, टाकी रिकामी करणारे 8 × 8 − x आहेत म्हणून ते इथे लिहून गेलेले आहेत मित्रांनो, आणि टाकी भरणारे x असल्यामुळे ते इथे लिहून घेतलेले आहेत. तर हे गणिताचं पुढे सोडवू आपण, ज्याला तिरकस गुणाकार करू किंवा बेस्ट वे आहे 8 × 7 = 48, 48 किंवा 24 जर गुणलं आपण तरी उत्तर आपलं येऊ शकतं. 24 गुणू सगळ्यांना पण आपण बघू काय येतं. तर 24 गुणल्यामुळे येईल आपलं 4 × 7 = 8 − x बरोबर, सॉरी
चार कौन सा होता है, डोज एक्स वजा तीन एक्स बरोबर चार। हे लिंक पुढे सोडू मित्रांनो, तर 32 वजा 4x वजा 3x बरोबर 4। बत्तीस वजा चार बरोबर 7x, तिकडे जाऊन अधिक होतील मित्रांनो, हे दोन्ही अधिक होतील, त्यामुळे 7x बरोबर 28, x बरोबर 4 उत्तर येईल आपलं। त्यामुळे x ची किंमत किती येते, 4 येते, टाकी भरण्यासाठी जोडलेली ना 4 आहे। सात मित्र साधनेकरिता गेलेले आहेत, त्यांच्यापैकी कोणाकडे कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कॅलेंडर नाही, त्यामुळे कोणता दिवस आहे याचं त्यांना भान राहिलेलं नाही मित्रांनो, आणि याच्याबद्दल तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे। तर लक्षात घ्या, मी डायरेक्ट शेवटी जातो आणि वाचतो की एकच विधान खरं आहे, इतर विधानं खोटी आहेत मित्रांनो। तर तो दिवस कोणता असेल असं विचारलेला आहे, तर दीपाली म्हणते आज मंगळवार, शुक्रवार किंवा शनिवार नाही, याचा अर्थ दीपालीच्या मते आज सोमवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे किंवा रविवार आहे। अस्मिता म्हणते मला वाटते उद्या शुक्रवार आहे, त्याचा अर्थ अस्मितेच्या मते आज गुरुवार आहे। ज्ञानेश्वर म्हणतो नाही काल गुरुवार होता, म्हणजे ज्ञानेश्वरच्या मते आज शुक्रवार आहे। देवी सिंग म्हणतो अरे परवा शनिवार होता, परवा शनिवार होता याचा अर्थ आज सोमवार आहे। आज सोमवार किंवा गुरुवार नाही याची मला खात्री आहे, म्हणजे सोमवार किंवा गुरुवार नसेल तर आज मंगळवार असला पाहिजे किंवा बुधवार असला पाहिजे किंवा शुक्रवार असलं पाहिजे किंवा शनिवार असलं पाहिजे किंवा रविवार असलं पाहिजे। उद्याच्या उद्याचा दिवस गुरुवार आहे, उद्याच्या उद्याचा दिवस गुरुवार आहे याचा अर्थ आज मंगळवार असला पाहिजे, आणि आज रविवार आहे म्हणजे आज रविवार आहे। तर मित्रांनो फक्त आपल्याला काय करायचं आहे, जे समान वार आहेत ते कॅन्सल करायचे, सोमवार सोमवार कॅन्सल होईल, बुधवार बुधवार कॅन्सल होईल, गुरुवार गुरुवार कॅन्सल होईल, रविवार रविवार कॅन्सल होईल, शुक्रवार शुक्रवार कॅन्सल होईल, मंगळवार मंगळवार कॅन्सल होईल, रविवार रविवार सोबत कॅन्सल होईल। आता राहिलेला वार येतो शनिवार मित्रांनो, त्यामुळे हेच विधान खरं ठरणार आहे, कारण की शनिवार इतर कोणीही सांगत नाही, त्यामुळे कोणतीही दोन व्यक्ती खरं बोलत नाहीयेत किंवा कोणते एकच विधान खरं ठरणार आहे, त्यामुळे याचं उत्तर शनिवार येणार आहे। बनकर सारंगभाऊ पाटील यांच्याकडे दर रविवारी विशेष भोजन कार्यक्रम असतो, मित्र लक्षात घ्या, आता तुम्हाला याच्यातून योग्य विधान निवडायचं आहे। तर हा प्रश्न पूर्ण सोडवण्यात आता आपण वेळ घालवणार नाही मित्रांनो, याच्याऐवजी मी तुम्हाला जे त्याची कम्प्लीट सिरीज येते मी ती सिरीज तुम्हाला इथे लिहून देतो, त्यामुळे तुम्हाला हे क्वेश्चन सोडवता येईल मित्रांनो। तर सारंगाचा विचार केला तर सारंग दुपारी 12 वाजता जेवतात आणि ते दक्षिणात्य जेवण करतात आणि त्यांच्याकडे पांढरे ताट आहे। त्याच्यानंतर येणार आहेत पाटील, पाटलांचा विचार केला तर पाटील दुपारी 1 वाजता जेवतात, त्यांच्याकडे वांग्याच्या भरीचा प्लॅन आहे आणि त्यांच्याकडे निळे ताट आहे। आणि जे बनकर आहेत मित्रांनो, हे बनकर दुपारी 2 वाजता जेवतात, हे पनीर जेवणार आहेत आणि यांच्याकडे लाल ताट आहे। त्यामुळे तुम्हाला जर याचं उत्तर बघायचं असेल तर 3 नंबरचा पर्याय योग्य ठरेल मित्रांनो, त्यामुळे 57 चं उत्तर 3 नंबर येईल। 58 हा प्रश्न सोडवताना तुमच्या लक्षात येईल की आपण काय काय घेतलेलं आहे किंवा काय काय नाही। तर बघा आपल्याकडे 5 खोल्या आहेत, शुक मध्ये 2 प्रिंटर आहेत, कपोटक मध्ये 2 संगणक आहेत, कोकिळ मध्ये 2 पिशव्या आहेत, मयूर मध्ये 1 संगणक 1 प्रिंटर, बकुल मध्ये 1 पिशवी 1 संगणक, असे सगळ्या या खोल्या आहेत मित्रांनो। तर आपण पाहूया, जर मयूर खोलीमध्ये सॉरी आपण काय म्हटलेलं आहे की कर्मचारी सर्व खोलीची नावे बदलतो, त्यामुळे कोणत्याही खोलीचे नाव जुन्या प्रमाणे असणार नाही मित्रांनो। जर मयूर खोलीमध्ये प्रिंटर किंवा संगणक नसेल, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रिंटर पण नाही किंवा संगणक पण नाही, मग प्रिंटर पण नाही आणि संगणक पण नाही याचा अर्थ त्याच्यामध्ये काय असणार आहे, दोन्ही पिशव्या असणार आहेत। त्यामुळे मयूर मध्ये मला मिळाल्या 2 पिशव्या। शुक खोलीमध्ये प्रिंटर नसेल, म्हणजे शुक खोलीमध्ये 2 काय असतील, संगणक असतील। कपोटक खोलीमध्ये 1 संगणक आणि 1 पिशवी असेल।
मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे जे कॅन्सल आउट झालेले आहे ते मी कॅन्सल करतो. पहिला दोन पिशव्या कॅन्सल झालेल्या आहेत आपल्याकडच्या, दोन संगणक कॅन्सल झालेले आहेत आपल्याकडचे, एक संगणक आणि एक पिशवी कॅन्सल झालेली आहे आपल्याकडची. म्हणजे आपल्याकडे जे राहिलेलं आहे ते आहेत एक संगणक आणि एक प्रिंटर आणि दोन प्रिंटर. तर याचा अर्थ आहे मित्रांनो की आपण कोणतीही खोली उघडली तर किमान आपल्याला एक प्रिंटर तरी मिळणारच आहे, त्यामुळे 58 चं उत्तर 4 नंबर येईल. एक गाडी 1 लिटर पेट्रोलवर 30 किलोमीटर जाते. तर सॉरी, जर या गाडीमध्ये सौर ऊर्जा पॅनल लावले तर ती 30 किलोमीटर अंतर जाण्यासाठी केवळ 75% इंधनाचा वापर करते. म्हणजे जी पहिला 1 लिटर वर 30 किलोमीटर जात होती ती आता 750 ml वर 30 किलोमीटर जाईल. जर या गाडीची टाकी 15 लिटरची असेल आणि तिला सौर पॅनल बसवलं तर टाकी पूर्ण भरून गाडी किती किलोमीटर जाईल? म्हणजे आता तुमच्याकडे 750 ml ला 30 किलोमीटर, तर 15,000 ml ला किती किलोमीटर हे तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो. त्यामुळे 15,000 × 30 / 750 शून्य शून्य गेले, 25 × 75 25 × 150 इथे 20, म्हणजे हे 600 किलोमीटर जाईल. आणि समजा हे कधी झालं मित्रांनो, हे झालं आपण सौर पॅनेल बसवल्यानंतर. आता आपण हे इथे एका ठिकाणी लिहून घेऊ आणि पुढचं लिहू सोडू. म्हणजे विथ सौर पॅनेल आपली गाडी किती किलोमीटर गेली? 600 किलोमीटर. आता विदाउट किती गेली असती? तर एक लिटरला जर 30 किलोमीटर जाते तर 15 लिटरला किती गेली असती? तर 15 × 30 = 450 किलोमीटर गेली असती. तर सौर पॅनल बसवल्यामुळे ही गाडी 150 किलोमीटर अधिक गेलेली आहे मित्रांनो. त्यामुळे उत्तर 1 नंबर येण्याचं. PQRST ही 1/45 आहे. मित्रांनो लक्षात घ्या, एक त्रिकोण तयार करायचा आहे. त्रिकोण तयार करण्यासाठी आपल्याला 3 टोके लागतात, 3 टोके. आणि या 6 मधून आपल्याला 3 टोक कसे तयार करता येईल मित्रांनो? त्यामुळे 6 × 3 हे असं उत्तर असेल 6 × 5 / 4 / 3 × 2 / 1. 3 × 6 = 6 कॅन्सल झाले, 25 = 20, त्यामुळे 20 उत्तर येईल मित्रांनो. एका वर्तुळाकार धावपट्टीवर 10 झाडे लावली आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, एक वर्तुळाकार धावपट्टी जर आपण काढली तर याच्यामध्ये 10 झाडे लावली आहेत असं म्हणणे आहे. 4, 5, 6, 7, 8 सॉरी मित्रांनो परत एकदा काढून घेऊ आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता मित्रांनो अशी आपण 10 झाडं जर काढली तर आता बघू आपण आणि त्यांना नावं देऊया आपण. A, B, C, D, E, F, G, H, I, J. अनु हा डी झाडाजवळ आहे. तर बनू ए झाडाजवळ आहे. अनु व बनू दोघेही एकाच दिशेने पळायला सुरू करतात. आता विचार करू, अनुचा वेग आहे 3 मीटर/सेकंद आणि बनूचा वेग आहे 5 मीटर/सेकंद. तर ते कोठे भेटतील असं विचारलं, पहिल्यांदा कोठे भेटतील असं विचारलं. मित्रांनो याच्यासाठी आपल्याला पूर्ण वर्तुळाकार धावपट्टीची लांबी माहिती पाहिजे आणि ही लांबी काढून घेण्यासाठी हे 10 भाग आपल्याला आहेत. त्यामुळे 10, 3 आणि 5 लसावे आपल्याला काढावं लागेल. 10, 3 आणि 5 लसावे मित्रांनो येईल 150 मीटर. त्यामुळे आपण पूर्ण धावपट्टीची लांबी 150 मीटर घेऊन जाऊ. असं का केलं? कारण की लसावे काढल्यामुळे 10 ने भाग जाणारी, 3 ने भाग जाणारी, 5 ने भाग जाणारी तिन्ही संख्या आपल्याला भेटतील. आपल्याला हे उत्तर सोडवणं जास्त सोपं जाईल. त्यामुळे आपल्या धावपट्टीची लांबी जी आहे, त्यामुळे ही धावपट्टी आपली किती लांब झाली मित्रांनो? 150 मीटर लांबीची झाली. सॉरी, ही धावपट्टी आपली 150 मीटर लांबीची झालेली आहे. आता ते दोघे पहिल्यांदा कोठे भेटतील असा विषय केलेला आहे. पहिल्यांदा कोठे भेटतील याच्यासाठी आपलं सूत्र असतं 150
भागिले ते एकाच दिशेने जात आहेत त्यामुळे सॉरी त्यामुळे त्या दोघांच्याही वेगाची वजाबाकी करावी लागणार त्यामुळे 150/75. तर आपण जर हे पाहिलं तर सॉरी 150/2 येणार आणि याचं उत्तर येणार 75. ते 75 सेकंदानंतर भेटतील असं आपल्याला इथे सापडतं. मग 75 सेकंदानंतर ते कुठे भेटतील तो आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणजे 75 गुणिले 3 केलं, 3 का करतो, कारण की 75 सेकंदने 3 मीटर प्रमाणे किती अंतर जाईल, तर 225 अंतर जाईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, 225 हा प्रत्येक भाग आपला जो आलेला आहे हा 10 मीटरचा भाग आहे, सॉरी हा 15 मीटरचा भाग आहे मित्रांनो. तर या 15 मीटरच्या भागाने जर आपण 225 ला भागलो तर 225 ला 15 ने पूर्ण भाग जातो का आपण पहिला चेक करू. 15 × 1=15 आणि 15 राहिले 7 आणि 15 × 5=75. त्यामुळे 225 सेकंदात 3 मीटर पर सेकंद प्रमाणे तो 225 मीटर अंतर जाईल आणि 225 मीटर अंतर म्हणजे 15 झाडांचं अंतर असेल मित्रांनो. तर हे 15 झाडांचं अंतर आपण कुठे येतं ते मोजूया. डी पासून 1 झालं 2 झालं 3 झालं ही 5 झाड आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे 1, 2, 3 आणि 10 झाड आहेत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे 10 झाडानंतर परत 5 झाड बघायला लागणार. 1, 2, 3, 4 आणि 5 आय हे उत्तर आलं पाहिजे, पण आय हा पर्याय कुठे नाही. त्यावरील पैकी एकही पर्याय योग्य येणार नाही. कोमल ही मुलगी आपल्या हाताच्या बोटावर अंक मोजत आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, जर अंक मोजण्यासाठी तिने डाव्या हाताच्या बोटांचा वापर केला आणि हा क्रम अंगठा म्हणजे 1 तर्जनी म्हणजे 2 असा करत तिने करंगळी म्हणजे 5 आणि पुन्हा उलट्या क्रमाने सुरू केलं, म्हणजे करंगळी म्हणजे 6 आणि अंगठा म्हणजे 10 असेल. तर असा विचार केला तर तिने एकदा सगळे अंक मोजले तर 10 अंक होतील. याप्रमाणे 1994 पर्यंत तिचे 1990 पर्यंत 10 प्रमाणे पुन्हा त्या अंगठ्यावर येईल आणि अंगठा तर्जनी मधलं बोट आणि सॉरी हा अनामिका, तर अनामिका हे तिचं चौथं बोट येणार आहे. त्यामुळे 1994 ती अनामिका या बोटावर असणार आहे मित्रांनो. लक्षात घ्या, या प्रकारच्या प्रश्नासाठी जे सूत्र आहे ते आहे, पहिलं आपण इथे मांडून घेऊया, ए बरोबर एकूण मिश्रण एक्स बरोबर बाहेर काढले जाणारे मिश्रण आणि एन बरोबर प्रक्रिया किती वेळा केली जाते ती पुनरावृत्ती. तर हे मला समजलेलं आहे. मी सूत्र इथे लिहितो, ए कंसात 1 − x / a चा एन वा घात / a इज इक्वल टू आपल्याला जे दूध आणि पाण्याचं मिश्रण दिलंय हे आपल्याला घ्यायचं आहे. एकूण मिश्रण ए असणार आहे आणि त्यातलं दूध किती असणार आहे ते दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे. बी बरोबर आपण दूध पकडू मित्रांनो, जे आपल्याला हे नंतर दिले हे आपल्याला इथे पकडायचं आहे. तर या सूत्राप्रमाणे मी आता सोडवायला सुरू करतो, बघूया आपलं उत्तर काय येतं. तर ए ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, पण ए भागिले ए कॅन्सल होऊन जाईल, त्यामुळे 1 − x / a चा एन वा घात आणि 16 + 65 करून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला एकूण मिश्रण सापडेल 81. आपल्याला एकूण मिश्रण सापडेल 81, त्यामुळे 16/81. तर एन ची व्हॅल्यू किती आहे, एक्स ची व्हॅल्यू किती आहे आपण टाकू 1 − 8/a. एन बघा मित्रांनो, ही प्रक्रिया पुन्हा 3 वेळेस केली, म्हणजे पहिल्यांदा एकदा केले पुन्हा 3 वेळेस केले, याचा अर्थ ही प्रक्रिया एकूण 4 वेळेस केले 16/81. मित्रांनो असं गणित देत असताना तुम्हाला एक ट्रिक बेसिक ट्रिक सांगतो, असं गणित देत असताना पुढे येणार जे काही प्रमाण आहे हा कुणाचं ना कुणाचं तरी हा जितका घात येणार आहे तितका घात असतोच असतो. जसं की 1 − 8a चा 4th घात बरोबर 2/3 चा 4th घात, 2 चा 4th घात 16 येईल मित्रांनो आणि 3 चा 4th घात 81 येईल. तर इथे बघूया आपण, आता घाताला घात कॅन्सल करून टाकू, 1 − 8/a बरोबर 2/3 येईल आणि हे आता गणित आपण सॉल्व्ह करून घेऊया. हे गणित सॉल्व्ह करू आपण पुन्हा इकडे. तर 3a − 8 सॉरी 3a −
24 बरोबर 2a, त्यामुळे 3a वजा 2a बरोबर 24, a बरोबर 24, त्यामुळे a ची किंमत 24 येणार. मित्रांनो पॅकेज पोहोचत असताना मित्रांनो या प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात येईल की अधिक मटेरियल वापरल्यामुळे मालाची आघात सहन करण्याची क्षमता कमी झाली. पॅकेज आपण पॅकेजिंग मटेरियल इतकं वापरलं की आता ऍब्सॉर्बिंग पॉवर जी होती आघात म्हणजे एक्सटर्नल जे काही आघात येणार आहे त्याच्यावर फोर्स येणार आहे तो ऍब्सॉर्ब करण्याची पॉवर खूप कमी झाली आणि त्याच्यामुळे वस्तू खराब व्हायला जास्त वेळ लागला त्यामुळे हा सुचलेला पर्याय जो होता तो चुकीचा ठरला असं आपल्याला सांगता येईल. आता याच्यामध्ये मी मागच्या तुम्हाला सांगितलं मित्रांनो फक्त चिन्हांना तुम्हाला काय द्यायची आहेत नावं द्यायची आहेत आणि त्याप्रमाणे तुमचं हे गणित सुटेल. मी डायरेक्ट पर्यायाकडे जातो तुम्हाला लक्षात येईल ए प्लस बी म्हणजे बहीण आहे. मी पर्याय इथे लिहितो आय थिंक दुसरा पर्याय बरोबर आहे याचा आपण चेक करू एकदा. तर प्लसचा अर्थ आहे बहीण त्यामुळे मी बहीण लिहितो किंवा आपण सुरुवातीपासून जो गुणिलेचा अर्थ आहे पत्नी त्यामुळे मी इथे पत्नी लिहितो. पर्सेंटेज चा अर्थ आहे वडील त्यामुळे मी इथे वडील लिहितो. मायनस चा अर्थ आहे भाऊ इथे मी भाऊ लिहितो आणि प्लस चा अर्थ आहे बहीण मी इथे बहीण लिहितो. टी ही पी ची मुलगी आहे तर आता बघा एस ची बहीण टी म्हणजे टी ही मुलगी आहे आपल्याला समजलं त्यामुळे फिमेल आहे. टी चा भाऊ आर भावाचे वडील म्हणजे स्वतःचे वडील आणि वडिलांची पत्नी म्हणजे आई त्यामुळे टी ची आई कोण होईल पी होईल त्यामुळे दोन नंबरचा पर्याय इथे योग्य ठरेल. एका जंगलामध्ये दोन आदिवासी जमाती राहतात सिंह जमातील लोक सोमवार मंगळवार आणि बुधवारी खोटे बोलतात व एक इतर दिवशी खरे बोलतात म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार खरे बोलतात. वाघ जमातील लोक गुरुवार शुक्रवार व शनिवारी खोटे बोलतात व इतर दिवशी खरे बोलतात म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार या दिवशी ते खरे बोलतात. तर मित्रांनो लक्षात घ्या सिंह जमातील व्यक्ती तुम्हाला म्हणते की मी काल खोटे बोलतो होतो तर वाघ जमातील व्यक्ती तत्परतेने म्हणते की मी देखील म्हणजे तो देखील खोटे बोलत होता. पण आपल्याला समजतंय की दोघही व्यक्ती एका दिवशी खोटं बोलत नाहीये याचा अर्थ एक व्यक्ती त्या दिवशी खरं बोलत असणार आहे एक दिवशी एक व्यक्ती त्या दिवशी खोटं बोलत असणार आहे. मग आपण बघूया काय आहे ते. जर आपण विचार केला की बुधवारी खोटं बोलत होते कोण सिंह जमातील व्यक्ती आणि आज समजा गुरुवार आहे तर सिंह म्हणू शकतो की मी काल खोटं बोलत होतो म्हणजे सिंह गुरुवारी खरं बोलणार आहे त्यामुळे सिंह व्यक्ती काय करणार गुरुवारी खरं बोलणार आणि सांगणार की मी काल खोटं बोलत होतो म्हणजे सिंहाचं हे वाक्य खरं ठरेल म्हणजे आज गुरुवार आहे असं विचार करू आपण आज गुरुवार आहे असं विचार करू आपण. आणि आज गुरुवार असेल तर वाघ जमातीची व्यक्ती गुरुवारी खोटं बोलते त्यामुळे ती म्हणते की मी देखील काल खोटं बोलत होतो पण ती काल खोटं बोलत नव्हती ती आज जे बोलते ते खोटं आहे. ती म्हणते की मी काल खोटं बोलत होतो म्हणजे ती काल खोटं बोलत नसून ती काल खरं बोलत होती. आणि वाघ व्यक्ती जर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार खोटं बोलत असतील तर ते बुधवारी खरं बोलत असणार आहेत त्याच्यामुळे हे विधान त्यांचं काय ठरेल खोटं ठरेल. आपली दोन्ही प्रूव होतील गुरुवारी सिंह व्यक्ती खरं बोलतात त्याच्यामुळे डेफिनेटली ते बुधवारी खोटं बोलत होते आणि वाघ व्यक्ती गुरुवारी खोटं बोलतात त्यामुळे ते जर म्हटले तुम्ही काल खोटं बोलत होतो तर ते विधान खोटं ठरेल म्हणजे ते बुधवारी खरं बोलत होते असं आपल्याला प्रूव करता येईल त्यामुळे उत्तर गुरुवार आहे. मित्रांनो 67 आता हा प्रश्न खूप किचकट वाटतो पण हा प्रश्न अत्यंत सोपा आहे तर या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण बघूया काय आहे. याच्यासाठी मी दोन गोष्टी इथे लिहून घेतो. एक लिहितो मित्रांनो पिंपळाची पाने आणि एक लिहितो पळसाची पाने. याच्यामध्ये मी जे आता पॉईंट घेतोय याच्यामध्ये मी पहिला घेतो की न पिकलेली पाने मी न पी असं लिहितो आणि पिकलेली पाण्याला मी पी असं लिहितो. इथे देखील मी न पिकलेली पाण्याला न पी लिहितो आणि पिकलेल्या पानांना पी लिहितो. आता न पिकलेली पाने दोन प्रकारची होती. एक होती जाळीदार नसलेली जा न लिहितो आणि जाळीदार असलेली फक्त जा लिहितो. जाळीदार नसलेली आणि जाळीदार असलेली पुन्हा इकडे ते देणार मित्रांनो जाळीदार नसलेली जाळीदार असलेली आणि जाळीदार नसलेली आणि जाळीदार असलेली. तर या सगळ्यांचा विचार करत झाला तर आपण बघू आपल्याला काय केलेलं आहे. पिंपळाची पिकलेली पाने जवळ जाळी आहे म्हणजे पिकलेली पाने जाळी आहे त्यामुळे इथे घ्यावं लागणार आपल्याला समसंख्येत आहेत. माहित नाही मला किती आहेत ती मी तात्पुरतं एक्स पकडतो. मित्रांनो पिंपळाची पिकलेली पाने जवळ जाळी नाही अशांची संख्या पिकलेल्या पानांच्या पिकलेल्या पळसांच्या पानं इतकी आहे ज्यांच्यावर जाळी नाही. मग हे मी वाय पकडतो म्हणजे इथे देखील वाय येईल कारण की या दोघांची संख्या सेम आहे त्यामुळे वाय वाय आपल्याला पकडता येईल. सर्व न पिकलेली पिंपळाची पाने जाळीदार आहेत म्हणजे न पिकलेली पिंपळाची पाने जाळीदार आहेत त्यामुळे याचं उत्तर शून्य येईल.
आणि त्यांची संख्या पिकलेल्या जाळीदार पानांच्या 5 पट आहे. पिकलेली जाळीदार पाने आपण एक्स पकडले त्यामुळे यांची संख्या 5 एक्स येईल. मित्रांनो, न पिकलेल्या कोणत्याही पळसांच्या पानावर जाळे नाही त्यामुळे जाळी असलेल्यांची संख्या 0 येईल, कारण की जाळे नाही म्हणलेलं आहे. तेजसकडे 6 पिकलेली जाळीदार पळसाची पाने आहेत, 6 पिकलेली जाळीदार पाने आहेत, 22 न पिकलेली पळसाची पाने आहेत, त्यामुळे ही संख्या 22 येईल. मित्रांनो आणि लक्षात घ्या मित्रांनो, एकूण जी काही बेरीज आहे ती 50 आली पाहिजेत, कारण की 50 पाने गोळा केलेत, त्यामुळे सगळ्यांची बेरीज 50 आली पाहिजेत. तर 50 मधून आपल्याला माहिती असलेल्या संख्या वजा करू, 22 अधिक 6 आपल्याला माहिती आहे त्या संख्या वजा करू, त्यामुळे 50 वजा 28 वजा होतील, त्यामुळे उत्तर 22 राहील. त्यामुळे 2y अधिक 6x कुठून काढले मी, 5x अधिक 1x बरोबर 6x, y अधिक y बरोबर 2y, यांचं उत्तर 22 येईल. मग आपण दोन वेगळे करून घेऊ, 2y अधिक 3x बरोबर 2 गुणिले 11, म्हणजे मला दोन्ही बाजूने 2 कॅन्सल करून घेता येतील, म्हणजे हे उत्तर आता काय तयार होईल, y अधिक 3x बरोबर 11, हे उत्तर तयार होईल. सर मित्रांनो ओके, तर बघा लक्षात येईल तुम्हाला की जाळीदार पिंपळाची पाने समसंख्येत आहेत म्हणून सांगितलं, त्यामुळे एक्स ची किंमत समच येणार, म्हणजे सम म्हणजे काय 0 येणार, पण 0 येऊ शकत नाही म्हणजे ती 0 होतील. मग 2 येणार किंवा 4 येणार, मग एक्स बरोबर 2 पकडू आपण. मग बघा काय होतं, एक्स बरोबर जर 2 पकडलं तर y अधिक 6 बरोबर 11 होईल, आणि एक्स बरोबर 4 पकडलं कारण की पुढची समसंख्या 4 येणार, त्यामुळे y अधिक 12 बरोबर 11 होईल. त्यामुळे इथे y अधिक 12 बरोबर 11 येणार नाही, कारण की y अधिक 12 बरोबर 11 म्हणलं तर y ची किंमत वजा मध्ये जायला सुरू होईल, त्यामुळे x ची किंमत मॅक्सिमम किती असू शकते, 2 असू शकते, त्यामुळे y अधिक 6 बरोबर 11 येईल, म्हणजे y बरोबर 5 उत्तर येईल. मित्रांनो तर y ची किंमत 5 घेऊ आपण, मग x ची किंमत काढू, y ची किंमत जर 5 घेतली मी, x ची किंमत माझ्याकडे 2 आलेली आहे मित्रांनो, त्यामुळे इथे 2 येणार, इथे 10 येणार. मग आपल्याला सगळ्या पिंपळाच्या पानांची बेरीज विचारले, 10 अधिक 5 15 अधिक 2 17, त्यामुळे उत्तर 17 येणार. मित्रांनो काही पेपर कागद आहेत मित्रांनो, याच्यासाठी आपण व्हेनडायग्राम काढू, काही पेपर कागद आहेत, काही पेपर कागद आहेत, सर्व कागद लेखणी आहेत, सर्व कागद लेखणी आहेत, सर्व कागद लेखणी आहेत, काही लेखनी पेन आहेत, काही लेखनी पेन आहेत, कोणताही पेन पेन्सिल नाही, कोणताही पेन पेन्सिल नाही. याच्यावरून सॉल्व्ह करू, काही पेन कागद आहेत, काही पेन कागद आहेत, काही पेन कागद नाही आहेत, मित्रांनो त्यामुळे चुकी येईल. कोणतीही पेन्सिल पेपर नाही, कोणतीही पेन्सिल पेपर नाही, त्यामुळे बरोबर येईल. काही पेन लेखनी आहेत, काही पेन लेखणी आहेत, हे बरोबर येईल. काही कागद पेन्सिल नाही, काही कागद पेन्सिल नाही, पण कोणताही कागद पेन्सिल नाही मित्रांनो, त्यामुळे चुकीच येईल. त्यामुळे ब आणि क बरोबर येणार आहे, त्यामुळे 2 नंबरचा पर्याय योग्य ठरेल. पूर आलेल्या गावामध्ये लोकांना वाचवण्याचं कार्य केलं जातंय, तर तुम्ही एका व्यक्तीला विचारता की त्याला पोहायला येतं का, तर ते सांगितलेलं आहे की ज्यांना पोहता येते ते खरं बोलतात, ज्यांना पोहता येत नाही ते खोटे बोलतात. मग तुम्ही एकट्याला विचारता तुला पोहता येते का, तो जे बोलते ते तुम्हाला समजतच नाहीये, दुसरी व्यक्ती म्हणते की होय आणि मलाही पोहता येत. म्हणजे समजा जर आपण बघितलं की पहिल्याला पोहता येतं दुसऱ्याला पोहता येतं, तर हे दोघेही व्यक्ती खरं बोलत असणार आहेत, कारण की ज्यांना पोहता येतं ते नेहमी खरं बोलतात. समजा हे लोक खोटं बोलत असते तर विचार करू आपण काय झालं असतं. समजा दुसरी व्यक्ती खोटं बोलते, म्हणजे दुसरी व्यक्ती म्हणते की पहिली व्यक्ती नाही म्हणत आहे, ती होय म्हणत नाहीये, याचा अर्थ पहिली व्यक्ती खोटं बोलत असती, आणि खोटं बोलणारी व्यक्ती कधीच मला पोहता येतं किंवा सॉरी मला पोहता येत नाही म्हणणार नाही, कारण की ती खोटं बोलत आहे. जर ती खोटं बोलत असती तर ती म्हणली असती की मला पोहता येतं, पण दुसऱ्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की पहिली बोलत आहे की मला पोहता येणार नाही. दुसरी व्यक्ती खरं बोलतोय, पहिली व्यक्ती खरं बोलत आहे, मग आपल्याला प्रूव्ह होतं की पहिल्या आणि दुसऱ्या व्यक्तीला पोहता येतं, आणि तिसरी व्यक्ती बोलत आहे की दोघेही व्यक्ती खोटं बोलत आहेत, पण आपल्याला समजतंय की पहिल्या दोन्ही व्यक्ती खऱ्या बोलत आहेत त्यामुळे त्यांना पोहता येतं, पण तिसरी व्यक्ती खोटं बोलत आहे त्यामुळे त्याला पोहता येत नाही. त्यामुळे तुम्हाला किती लोकांना वाचवं लागेल, एकाच लोकांना, एकाच व्यक्तीला, शेवटच्या व्यक्तीला वाचवं लागेल मित्रांनो. इथे
एका सांकेतिक भाषेमध्ये अचेल एक बॅटमॅन मूवी दिसलेला आहे. तर इथे मिश्रण लक्ष द्या, इथे जर आपण पाहिलं तर चार अक्षरी शब्द कोणता आहे, लाईक आहे, आणि त्याच्यामध्ये सॉरी चार अक्षरी शब्द आपल्याकडे दोन आहेत, एक लाईक आहे आणि एक अजय आहे. तर बघा ऍट वाय फोर, ऍटचा अर्थ शेवटचं अक्षर असलं पाहिजे, आणखी वाय केवळ अजय मध्ये आहे आणि वाय शेवटच्या ठिकाणी आहे, त्यामुळे ऍटचा अर्थ जो आहे तो आहे शेवटचे अक्षर, शेवटचे अक्षर अजय मध्ये वाय आहे, त्यामुळे ऍट जिथे कुठे येईल तो वाय साठी येणारा असणार आहे, हे क्लिअर आहे. मग त्यांनी विचारलंय की मार्स साठी कोणता शब्द वापरलेला आहे, मग मार्स साठी माझ्याकडे आता शेवटी एस आहे, त्यामुळे ऍट एस कुठे दिलेला आहे का, ऍट एस कुठे दिलेलं नाहीये, मग माझ्याकडे आता काय शब्द तयार होतात. मित्रांनो लक्षात घ्या, मार्स हा चार अक्षरी शब्द आहे आणि चार अक्षरी शब्द लागणारा पर्याय एकच राहतो, हॅश एस चार, त्यामुळे मला बाकीचा विचार करायची गरजच नाही, या एकाच वरून मला हे गणित सॉल्व्ह करता येतं, त्यामुळे बाकीकडे मी पाहणार देखील नाही. मित्रांनो 71 यामध्ये पहा, यामध्ये काय आहे की जर त्रिकोण असेल तर त्यासाठी एफ वापरलेला आहे, चौकोन असेल तर एच वापरलेला आहे, पुन्हा त्रिकोण आहे तर एफ वापरलेला आहे, वरती गोल असेल तर जी वापरला, मध्ये गोल असेल तर जे वापरला, आणि खालती गोल असेल तर आय वापरला. मग मित्रांनो चौकोन आहे तर एच वापरावं लागेल त्यामुळे इथे एच येईल, खाली गोल आहे तर आय वापरावं लागेल त्यामुळे इथे आय येईल, त्यामुळे एच आय म्हणजे पहिला म्हणजे हा पर्याय इथे बरोबर ठरणार आहे. आता खाली असलेली आकृती कोणत्या भागांनी बनलेली आहे विचारलेलं आहे तुम्हाला, तर इथे तीन नंबरचा पर्याय आला पाहिजे, हा आयत आहे हा इथे गेला विचार करू, हा आयत आहे हा खालती गेला विचार करू, हा चौरस आहे हा इथे आहे, हा एलचा शेप इथे आहे, माझ्याकडून चुकून चौथा पर्याय गेलेला आहे, तो पर्याय चुकीचा आहे, तीन नंबर पर्याय इथे गेला पाहिजे. आता हा खूप सोपा प्रश्न होता पुन्हा, कारण की जर तुम्ही एक लाईन जर विचार केली तर याच्यामध्ये एक आडवी लाईन आहे, एक उभी लाईन आहे, आणि दोन तिरक्या लाईन आहेत अपोजिट साइडच्या. पुन्हा बघा, एक आडवी, एक उभी लाईन, एक आडवी लाईन आणि दोन अपोजिट तिरक्या लाईन अपोजिट साइडच्या, त्यामुळे एक आडवी लाईन ऑलरेडी आपल्याकडे उभी लाईन पाहिजेत, उभी लाईन दर्शवणारा पर्याय एकमेव आहे, त्यामुळे चौथा पर्याय इथे योग्य ठरेल. पुन्हा बघू आपण, एक उभी लाईन पाहिजे जी इथे येईल आपल्याला, ही इथे उभी लाईन येईल आणि पुढची जी आहे ती तिरकी लाईन येईल आणि ती पहिल्याच्या अपोजिट मध्ये असेल, त्यामुळे हा पर्याय योग्य ठरेल. मित्रांनो 6 पुरुष आणि 4 महिला एक काम 8 दिवसात संपवतात, आणि 4 पुरुष 5 महिला तेच काम 10 दिवसात संपवतात. मित्रांनो याच्यासाठी काय करायचं, या 8 ने या दोघांना गुणायचं, या 10 ने या दोघांना गुणायचं, पाहू आपण कसं गणित सोडवता येतं. 8 सकाळ 48 येईल मित्रांनो, 8 चौक 32 येईल, 2 चौक 40 येईल, 10 5 50 येईल. मित्रांनो आता यांच्या मधला फरक काढून घ्यायचा तुम्हाला, हा फरक काढू, हा इथे 8 येईल, इथे 18 येईल, यांना पुन्हा डिवाइड करता येईल 2 ने आपल्याला, त्यामुळे इथे 4 येईल, इथे 9 येईल, आणि यांची जागा बदलायची म्हणजे इथे 9 4 हे गुणोत्तर तयार होईल. मित्रांनो बघू पुन्हा एकदा, आपलं काही चुकलेलं आहे का, 8 6 48, 8 6 32, 48 आणि 32 आलं, 2 6 40 आणि 10 5 50, 40 आणि 50 आलं, म्हणजे गुणोत्तर 9 9 4 आलं, म्हणजे मेल 9 काम करतो तर फिमेल 4 काम करते आपल्याला प्रूव्ह झालं. मित्रांनो मग आपण 6 पुरुष आहे, आपण गणित पुन्हा इकडे सोडवायला सुरू करू, तर लक्ष द्या 6 पुरुष आणि 4 महिला काम किती दिवसात करतायत, 8 दिवसात. मित्रांनो आता मी काय करतो, मी एम ची आणि एफ ची व्हॅल्यू टाकतो आणि 8 दिवसात किती काम होतं ते पहिला काढून घेतो. एम ची व्हॅल्यू आहे 9, त्यामुळे 6 × 9 अधिक 4 × 8 करावं लागेल, 54 + 16 × 8, 54 + 16 × 8 मग 70 × 8 येईल, याचं उत्तर येईल 56 560. 560 हे आपलं एकूण काम झालं मित्रांनो, 560 हे आपण एकूण काम झालं, आणि हे काम 7 महिलांना करण्यासाठी किती दिवस लागेल असं विचारलेलं आहे. बघा महिलांनो मित्रांनो, एक महिला 4 काम करते, त्यामुळे 7 महिला 4 प्रमाणे किती काम करतील, 28 काम करतील, आणि एकूण काम किती आहे 560. 560 जर तुम्ही 28 केलं तरी उत्तर किती येईल, हे उत्तर येईल 20 दिवस, त्यामुळे 1 नंबर ऑप्शन बरोबर असेल. एका मनोऱ्यावर 2 घड्याळे आहेत, अ हे घड्याळ दर मिनिटाला 8 सेकंदाने मागे पडतं,
बहिर्गडा दर सेकंद दर मिनिटाला वाजायचे मित्रांनो, दर मिनिटाला 3 सेकंदाने पुढे जातं. या घड्याळामध्ये सोमवारी सकाळी 8 वाजलेले आहेत तर 6 तासांचा फरक कधी दिसेल? 6 तासांचा फरक हा 5 प्रमाणे कधी दिसणार हा प्रश्न विचारला. 5 प्रमाणे का? कारण की 2 आणि 3 एक मागे पडत आहे एक पुढे जात आहे, दोघांची बरीच होणार, त्यामुळे 72 तासांनी दिसणार म्हणजेच 3 दिवसांनी दिसणार. मग इथे एक पर्याय चुकलेला मित्रांनो, इथे आय थिंक बघू चेक करू आपण बरोबर आहेत का. 3 दिवसांनी म्हणजे सोमवार नंतर 3 दिवस आपण पुढे जाऊया. सोमवार नंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. सकाळच्या 8 वाजले त्यामुळे 8 वाजता दिसणार, गुरुवारी सकाळी 8 वाजता, त्यामुळे 2 नंबरचा पर्याय बरोबर येईल मित्रांनो. 75 उत्तर 2 नंबर येईल. इथून पुढे डिसिजन मेकिंगचे प्रॉब्लेम सुरू होतील. तुम्ही केंद्रीय आयोगाच्या मुलाखतीमध्ये परीक्षकांसमोर बसला आहात. तुम्हाला परीक्षकांपैकी एक परीक्षक प्रश्न विचारतो की तुम्हाला आयोगाच्या परीक्षेमधून पद प्राप्त का करायचे आहे, अशा वेळी तुम्ही काय उत्तर द्याल? मित्रांनो, हा प्रश्न साहजिकरित्या तुम्हाला विचारण्यात येणार आहे, त्यामुळे याचं बहुतांश उत्तर असं लागतं की संधी सेवा एक योग्य अधिकार असलेले पद आहे, ज्या पदाचे कार्य करत असताना आव्हानांना तोंड द्यावे लागते, एक प्रश्न आहे. आता इथे बघा, उत्तम पर्याय असून अधिक आदर प्राप्त होतो हे तितकासा योग्य नसेल. काम करण्याचा आनंद प्राप्त होतो तितकासा योग्य नसेल. लहानपणापासून स्वप्न आहे, स्वप्न जरी होतो तरी हा तितकासा योग्य पर्याय नाही, त्यामुळे हा 4था पर्याय जास्त योग्य आहे. याला 2.5 गुण मिळतील तुम्हाला. नगरपालिकेचे आयुक्त आहात. तुमच्या शेजारी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वच्छतेची जाणीव करून द्यायची आहे. स्वच्छतेची जाणीव, स्वच्छतेमुळे काय होईल? रोगराई कमी होणार, आजारांचं प्रमाण कमी होणार, मृत्यूचं प्रमाण कमी होणार परिणामी. त्यामुळे आपण विचार करू, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वच्छतेमुळे आजार कसे कमी होतात व परिणामी त्यांचे स्वास्थ्य कसे चांगले राहू शकते याची जाणीव करून देणे हा जरा चांगला पर्यायावर तुम्ही क्वेश्चन मार्क करून ठेवतो. स्वच्छता न पाळल्यामुळे लोक कसे आजारी पडतात हे सांगताना, आजारी पडल्यामुळे त्यांना अधिक खर्च सांगून त्यांना भीती घालणं असं होईल, त्यामुळे हा पर्याय तितकासा योग्य राहणार नाही. स्वच्छता न पाळल्यामुळे बालक मृत्यू दर कमी होतो, फक्त बालकांबद्दल बोललेला आहे, त्यामुळे हाही पर्याय योग्य राहणार नाही. प्रदूषण होत नाही, परिणामी आपण सुंदर आयुष्य जगू शकतो, हा पर्याय पण तितकासा योग्य राहणार नाही. त्यामुळे पहिलाच पर्याय अधिक योग्य राहील मित्रांनो, त्यामुळे 1 नंबर उत्तर येईल. खासगी बस सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती प्रवाशांकडून अधिक पैसा मागत आहे. मित्रांनो, डायरेक्ट आपण पर्यायाकडे जाऊया. सर्व खासगी बस सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना बोलवून बैठक घ्याल व एकमताने दर ठरवाल हा कदाचित योग्य पर्याय असू शकेल, क्वेश्चन मार्क करून ठेवू. इतर बसवाल्यांना परवाना देऊन स्पर्धा वाढवाल, जेणेकरून दर कमी होतील. पण स्पर्धा वाढवायची असेल तर टिकण्यासाठी जरी दर कमी केले तरी ते इतके कमी नसतील की ज्याच्यामुळे प्रवाशांना फायदा होईल, किंवा सगळेच प्रवाशी इतर बसवाल्यांमार्फत म्हणजे इतर बसवाले सर्व प्रवाशांना कॅटर करू शकतील इतक्या बस असतील त्यांच्याकडे ही शक्यता नसेल. लोकांना स्वतःचे वाहन घेण्याकरिता तयार होण्याकरिता आवाहन कराल हा पर्याय तर तितका योग्य ठरणार नाही. मित्रांनो, लोकांना एकत्र येऊन बसवण्याच्या विरोधात मोर्चा करायला लावाल हाही पर्याय तुमच्या मते योग्य ठरणार नाही, त्यामुळे 1 नंबरचा पर्याय अधिक योग्य आहे. एक सामान्य व्यक्ती तुम्ही नगरपालिकेचे सर्वात मोठे अधिकारी असलेले भेटावयास आलेली आहे आणि तुमच्या नगरपालिकेमधील एक अधिकारी कार्य करण्याकरिता 2000 रुपयांची लाच मागत आहे. तर लक्षात घ्या, लाच मागत आहे अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे? लाच मागत आहे तर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे त्याच्यावर. त्यामुळे तुम्ही कोणतीही कार्यवाही करण्यापूर्वी लेखी तक्रार द्यायला सांगाल. डेफिनेटली तुम्ही तोंडी तक्रारवर काम करू शकणार नाही, त्यामुळे कदाचित हा पर्याय योग्य असू शकेल. पुढे जाऊ. तुम्ही सदर अधिकाऱ्यास त्या माणसाच्या घराचा प्लॅन का कळला याचे कारण विचारून 2 दिवसांमध्ये निर्णय घेण्यास सांगाल. पण याच्यामुळे लाच घेण्यासाठी तुम्ही योग्य कारवाई करत नाही असं जाणवतं, त्यामुळे हा पर्याय तितकाच योग्य ठरणार नाही. तक्रारीबाबत चौकशी सुरू कराल, पण तोंडी तक्रार आहे, लेखी तक्रार हवी आहे, तोंडी तक्रारीवर चौकशी करून समजा उद्या ती व्यक्ती तुम्हाला परत भेटलीच नाही तर तक्रार का केली होती, कुणी केली होती हे तुम्हाला सांगणं अवघड होणार आहे. तुम्ही त्या व्यक्तीस पैसे कमी देऊन प्लॅन मंजूर करून घ्यावा लागत हा तर सगळ्यात शेवटचा पर्याय असेल मित्रांनो, त्यामुळे 1 नंबरचा पर्याय अधिक योग्य ठरतो. स्वतःच्या क्षेत्रातील लोकांना बँकेच्या सवयी लाव्या म्हणून काहीतरी उपाययोजना करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर बँक सोयी समजून सांगणाऱ्या कॅम्पचे आयोजन कराल, तेथे लोक व वरिष्ठ अधिकारी भाग घेऊ शकतील. म्हणजे लोक आपले प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू शकतील. हा पर्याय अत्यंत सुंदर वाटतो. बाकीचे पर्याय बघू आपण काय आहेत. नजीकच्या गावामध्ये त्वरित कर्ज वितरणाचे कॅम्पचे आयोजन कराल. कर्ज वितरणाचे कॅम्पचं आयोजन करून जर लोकांना बँकेच्या सवयीच नाहीये तर ते कर्ज घेतील का ही शक्यता निर्माण होते, त्यामुळे जरासा हा क्वेश्चन हा आपला सेकंड ऑप्शनला जाऊ शकेल. महिला बचत गटामधील पुन्हा फक्त महिला बचत गटांबद्दल सांगितलेलं आहे,
त्यामुळे हे चुकीचं ठरेल. नजीकच्या गावामधील ग्रामसभांमध्ये उपस्थित राहून बँकेच्या कार्याबद्दल माहिती द्या. आपल्याकडे दोन पर्याय चांगले तयार झालेले आहेत, पहिला आणि शेवटचा. पण ग्रामसभेमध्ये सगळेच लोक येतील किंवा ग्रामसभेमध्ये तुम्ही प्रत्येक ग्रामसभेमध्ये जाल याच्यापेक्षा हे बेस्ट आहे की तुम्ही एक बँकेच्या सोयी समजून सांगणाऱ्या कॅम्पच आयोजन करा, जेणेकरून बँक काय सोयी देते हेच लोकांना समजेल आणि लोकांना बँकेची सवय लागण्यास मदत होईल. हा पर्याय जास्त योग्य ठरतो, त्यामुळे पहिला पर्याय इथे अधिक योग्य आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या तिसऱ्या टेस्टचे विश्लेषण इथे केलेलं आहे. तुम्हाला जर कुठल्याही प्रश्नाबद्दल संदिग्धता असेल किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून जरूर कळवा, आम्ही त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.